तुम्हाला पैसे मिळणार आहेत तुम्हाला जॉब मिळणार आहे कमी कष्टात जास्त काहीतरी मिळणार आहे या प्रकारचा मोह oh. किंवा तुमचं सिमकार्ड ब्लॉक होईल अशी oh. कुठल्या ना कुठल्या प्रकारची भीती त्यामुळे या कोर भावना जिथे आपल्या पटकन जागृत होतात तिथे माणसांनी अवेअरनेस ठेवणं त्याचा गरजेचं आहे की इफ समथिंग इज टू गुड टू बी ट्रू इट्स नॉट गोइंग टू बी ट्रू विशेषतः सिनियर सिटीजन लोकांना जे टार्गेट करतात ना त्यांना खरच हे कळत नाही की हे इन्स्टॉल होतंय हे ऍक्च्युअली दिसते ओकेचं बटन हे ऍक्च्युली दिसते फुल्ली असं क्लोज असं बटन पण क्लोज ला क्लिक केलं की चार पॉपअप ओपन होत स्पेलिंग मिस्टेक्स असतात तो दुसरा एक रेड फ्लॅग आहे म्हणजे कुठे त्या इव्हन डोमेन नेम मध्ये फेसबुक मध्ये एफ एसई करतात आणि बी नंतर दोन शून्य टाकतात ओच्या ऐवजी ओ, ओ आणि झिरो हे अत्यंत रिप्लेस होणारी कॅरेक्टर oh, गुड कॅच रिव्हेंज पॉर्न हा खूप मोठा धोका आहे म्हणजे तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात आणि ब्रेकअप झालं आणि त्याच्यानंतर मग तुमच्या एकमेकांच्या ज्या काही क्लिप्स किंवा फोटोज प्रायव्हेट ते वर पाठवणं इतरांना ग्रुप करून पाठवणं Uh, जे खरे फोटो आहेत म्हणजे मॉर्फ केलेले पण आहेत किंवा आता डीप फेकचं सध्या आपण oh, प्रकरण बघतो आहोत oh. जे प्रायमरीली सध्या सेलिब्रिटीज न होतं कारण डीप फेक करणं अजून अवघड आहे hmm. पण त्याची टूल्स सोपी बनत चालली की कोणाच्याही बाबतीत होऊ शकेल oh. लोक आठ आठ दहा दहा लाख रुपये अशा पद्धतीने मदत म्हणून oh, okay. कस्टम्समध्ये म्हणून अडकलोय म्हणून आणि वर्षानुवर्ष हा प्रकार गेले सहा महिने सुरू होता हा प्रकार गेले दोन वर्ष सुरू होता हे पेपरमध्ये दिलेलं असतं इतकी ती भावनिक आजारी म्हणजे भावनिक बळी पडू शकतात की आपल्या कष्टाचे लाखो रुपया अशा एखाद्या फसवणाऱ्या माणसाला लक्षात येत नाही आणि देऊन बसतात हॅलो लो ललो हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे द मुक्तमुक्ष म्हणजेच टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आणि आज युनिक घटना घडणार आहे ते म्हणजे आपण खुसपूस सगळ्याच इकडे हायजॅक केलेलं आहे मी <laughs> <laughs> हायजॅक शब्द का वापरतो हे तुम्हाला कळेल एपिसोडमध्ये सो बेसिकली आज आपल्यासोबत आहेत प्रसाद शिरगावकर सर आणि त्यांना तुम्ही खुसपूसमध्ये ओळखताच ते आपल्या स्क्रीन एडिक्शनच्या एपिसोडमध्ये आले होते ते आय टी तज्ज्ञ आहेत ते गेले पंचवीस वर्ष डिजिटल टेक्नॉलॉजी या क्षेत्रात काम करत आहेत ते, ते इंटरनॅशनली बऱ्याच क्लायंट्सना बऱ्याच कंपनीजना मेंटर म्हणून काम करत आहेत ट्रेनर म्हणून त्यांना ते आहेत आणि आज त्यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत सायबर फ्रॉड सायबर सिक्युरिटी या विषयांवरती आणि आज खूप महत्त्वाचा विषय आहे माझी सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही प्लीज आ, हा एपिसोड पूर्ण बघा तुमच्या आईवडिलांना हा दाखवा आणि ह्या एपिसोडनंतर तुमच्या आईवडिलांसोबत बसून बेसिक गोष्टी डिस्कस करा मोबाईल कसा वापरायचा काय काय गोष्टी घडू शकतात आजूबाजूला काय घडतं या गोष्टीचा बेसिक अवेअरनेस होणं गरजेचं आहे कारण जाळं आहे त्या जाळ्यात आपण नाही अडकलं पाहिजे ह्याची काळजी घेण्यासाठी हा एपिसोड आहे ॲबसिल्युटली तर वेलकम सर थँक्यू येस मला वाटतं सायबर फ्रॉड्स वगैरे असं काही म्हटलं ना तर पहिल्यांदा भीतीच येते कारण आपल्या आजूबाजूला आपण सगळ्या आता केसेस ऐकलेल्या आहेत किंवा मग बऱ्याचदा पेपरमध्ये पण ते आलेलं की हे केलं आणि मग असा गंडा घातला आणि हे केलं ते केलं एक तर आपलं आत्ता एक्सपोजरच एवढं वाढलं आहे की आपण वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून एक्सपोज होतो त्याच्यामुळे फसवणूक होण्याचे प्रकारही वाढले तर एक तर ते सगळ्याचा लँडस्केप काय आहे हे समजून घ्यायचं आणि याचा अल्टिमेट उद्देश हा भीती निर्माण न करता आपण बाबा स्वतःला कसे वाचवू शकतो आणि आपल्या आणि आपल्या जवळच्या लोकांना Uh, कसे त्यातनं सुरक्षित ठेवू शकतो हा आहे तर मला वाटतं तिथूनच सुरुवात करत एकतर uh, सायबर फ्रॉड्स म्हणजे काय म्हणजे त्याची व्याप्ती काय आधी ती बेसिकली समजता आली ना तर uh, बरं पडेल तुम्ही एकतर लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याकरता फारच सौम्य भाषेत बोलणाऱ्या माणसाला <laughs> बोलवलं आहे इतक्या सौम्य पद्धतीने बोलणारा माणूस जर का भीती निर्माण करू शकत असेल तर फार अवघड आहे पण ती भीती आ, सौम्य बोलणं किंवा सभ्य भाषेत बोलण्यापेक्षा जे खरोखर आजूबाजूला घडतं आहे ते <laughs> इतका अलार्मिंग आणि अनेकदा इतकं भीषण आहे असं वाटतं hmm. जशी टूल्स चांगली लोकं वापरतात आणि ही hmm. टेक्नॉलॉजी खूप चांगली लोकं चांगल्या पद्धतीने वापरत आहेत तशीच खूप वाईट लोकं दुष्ट लोकं अत्यंत वाईट पद्धतीनेही किंवा खूप चांगल्या पद्धतीने वापरून वाईट कामंही करत आहेत oh. <laughs> तर हेही घडायला लागले करेक्ट तर सायबर फ्रॉड किंवा सायबर क्राईम म्हणजे काय हे, हे correct, correct. का है? है जर का बघितलं तर सायबर विश्वाचा किंवा डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना फसवणं okay. लोकांना लुटणं हा सायबर इतकं साधी सोपी सुटसुटीत व्याख्या okay. त्याची okay. करता येईल कायद्यानुसार ऑब्व्हियसली त्याची व्याख्या म्हणजे आपला जो सायबर लॉ सायबर लॉ जो आहे त्या सायबर लॉ मध्ये त्यांनी अनेक सेक्शन दिलेत की कुठल्या पद्धतीने तुम्ही काय केलं की तो गुन्हा घडतो आणि बराचसा लॉ हा आयपीसी नुसारही आहे की म्हणजे कोणाचे पैसे लुटणं हा गुन्हाच आहे शेवटी बोरुपर, तुम्ही डिजिटल माध्यम वापरून लोटा किंवा खिशातून पैसे हात घालून काढून लोटा तो गुन्हाच आहे कोणालाही ब्लॅकमेल करणं हा गुन्हाच आहे कोणालाही खंडणीखोरी करणं एक्स्टॉट शेत करणं हा गुन्हाच आहे मग तुम्ही तो डिजिटल माध्यम वापरून गेला असेल तर त्याला आपण सायबर क्राईम म्हणतो आणि जर का डिजिटल माध्यम न वापरता केलं असेल तर त्याला आपण साधा नॉर्मल गुन्हा बेसिकली मीडियम बदलले फक्त माध्यम फक्त बदलले पण काय काय स्वरूपाचे आता आपण जेव्हा सायबर फ्रॉड म्हणतो किंवा सायबर क्राईम म्हणतो त्यास काय काय पद्धतीचे क्राईम होतात म्हणजे फायनान्शियल फ्रॉड एका पद्धतीचा झाला तसे अजून काय काय कॅटेगराईज करता येतील आपल्याला की या पद्धतीचे सायबर फ्रॉड होतात दोन आपण मुळात एक सायबर फ्रॉड हा शब्दाच्या आधी एक वायडर टर्म बघूया क्राईम ओके हां सो दॅट्स अ गुन्हा तो सो सायबर क्राईम दोन त्याला आपण काय म्हणतात त्याला एक ब्रॉड लेव्हलच्या दोन कॅटेगरीज आहेत दोन प्रकार आहेत त्यांचे असं आपण म्हणू शकू एक म्हणजे ज्याच्यामध्ये माणसांचं भावनिक नुकसान होतं ओके आणि दुसरा म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांचं आर्थिक नुकसान होतं ओके okay. hmm. सो so, भावनिक नुकसान होणारे सायबर गुन्हे कोणते आणि आर्थिक नुकसान होणारे गुन्हे कोणते असे दोन आपण वेगळ्या कॅटेगरीज करू दोन्हीच्या शिक्षा वेगळ्या आहेत दोन्हीचे परिणाम परिणामही वेगळे आहेत भावनिक ज्याच्यामध्ये किंवा सामाजिक नुकसान होतं त्यामुळे भावनिक हुँ, नुकसान होतं म्हणजे रेप्युटेशन लॉस हा सामाजिक हुँ, नुकसान आहे म्हणजे हो। साधं प्रोफाईल आपलं हॅक होणं इंस्टाग्रामचं किंवा फेसबुकच्या प्रोफाईलचा ताबा दुसऱ्या कोणतरी घेणं आणि तिथे अश्लील मेसेजेस टाकायला लागणं किंवा स्टॅम काहीतरी टाकायला लागणं आणि आपला कंट्रोल पूर्ण गेला त्या अकाउंटवरचा आता ह्याच्यात आर्थिक नुकसान काही नाहीये पण तुमचा सोशल रेप्युटेशन लॉस प्रचंड आहे तुम्ही गेली की चार पाच दहा वर्ष जे काही तिथं कमावले आहेत जे काही मित्रमंडळी कमावली आहेत जे काही ऑनलाईन रेप्युटेशन कमावले ते सगळं एका क्षणात निघून जातं बरोबर वर तुमच्या प्रोफाईलवरून इतरांना स्पॅम मेसेजेस जायला लागतात बरं ज्यांना कोणाला माहिती नाही अकाउंट हॅक झालं त्याला कळत नाही की हा माणूस अचानक असं काय पोस्ट करायला लागला आणि तुम्हाला त्याचा कंट्रोल घेता येत नाही काही तुम्हाला करता येत नाही सो हा भावनिक नुकसान आहे खूप मोठं आर्थिक नुकसान काही नसलं तरी इट्स अ रेप्युटेशनल पण इथे अजून जास्त भीषण काही लॉस आहेत म्हणजे सायबर बुलिंग हा जो प्रकार आहे की तुम्हाला एकाला कोणतरी टार्गेट करून काही लोकांनी प्रचंड त्रास देणं हो। सो सायबर बुलिंग आहे रिव्हेंज पॉर्न हा खूप मोठा धोका आहे म्हणजे हो। तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि ब्रेकअप झालं आणि त्याच्यानंतर मग तुमच्या एकमेकांच्या ज्या काही क्लिप्स किंवा फोटोज एट ते व्हॉट्सअपवर पाठवणं इतरांना ग्रुप करून पाठवणं Uh, जे खरे जे oh. फोटो आहेत म्हणजे मॉर्फ केलेले पण नाहीत पण मॉर्फिंग हा अजून एक दुसरा धोका आहे की तुम्हाला त्रास देण्याकरता म्हणून तुमचे सोशल मीडियावरचे फोटो काढून घेऊन ते मॉर्फ करून किंवा डीप फेकचं सध्या आपण oh. प्रकरण बघतो हो। आहोत oh. जे प्रायमरीली सध्या सेलिब्रिटीज न होतं कारण डीप फेक करणं अजून अवघड आहे hmm. पण त्याची टूल्स सोपी बनत चालली की कोणाच्याही बाबतीत होऊ शकेल कोणाचे डीप फेक व्हिडिओ करणं हे अगदी सहज शक्य होईल काही महिन्यात काही वर्षात कदाचित आणि प्रचंड मोठं भावनिक नुकसान आहे हे फक्त त्रास देण्याच्या उद्देशाने केलेले so, आहे जो सायबर बुलिंग आहे रिव्हेंज uh, पॉर्न आहे डीप फेक आयदर फोटोज किंवा मॉर्फिंग फोटोजचं करणं हे uh, आहे आणि स्टॉकिंग म्हणजे स्टॉकिंग म्हणजे बाहे ज्याचं अगदी सगळ्यात साधं उदाहरण जेवण झालं का पासून होतं इनबॉक्समध्ये <laughs> <के> जाऊन सुरू केलेलं स्टॉकिंग <laughs> जेवलीस का जेवलीस का ते प्रत्येक पोस्टवर जाऊन लाईक करणं कमेंट करणं आणि तिथपासून ते खऱ्या आयुष्यामध्ये माणसाला स्टॉक करायला हवं कारण आपण सगळेच जण पोस्ट करतो मी आज संध्याकाळी कुठे कुठे जाणार आहे मी कुठल्या गावाला आहे मी कुठे गेलेलो आहे तिथपर्यंत माणसं जाऊन स्टॉक करणं हे व्हर्च्युअल टू रिअल वर्ल्ड ही ही सगळे भावनिक नुकसान असलेले भाग आहेत की ज्याच्यामध्ये खिशातून प्रत्यक्ष पैसे काही जात नाही पण प्रचंड मनस्ताप होतो किंवा होऊ शकतो रेप्युटेशन लॉस होऊ शकतो दुसरी जी कॅटेगरी दुसरा जो प्रकार आहे फायनान्शियल फायनान्शियल लॉस जो आर्थिक नुकसान ज्याच्यात जा, प्रत्यक्ष क्षातून आपल्या पैसे जातात आणि तिथे अगदी क्यू आर कोड फ्रॉडपासून ते बँक अकाउंट हॅक होण्यापासून ते आपलं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड चोरी करण्यापर्यंत असंख्य वेगवेगळे प्रकार फ्रॉड्स त्याच्यात आहेत त्यात तीन मुख्य कॅटेगरीज आहेत तीन किंवा चार त्यातला एक आहे तो म्हणजे बँक फ्रॉड जिथे प्रत्यक्ष बँकेतून पैसे आपल्या जातात ओके okay. दुसरा जो फ्रॉड आहे त्याच्यामध्ये इज जॉब फ्रॉड म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी नोकरीचा आमिष दाखवून मग त्याच्यात परत काय कॅटेगरी वर्क फ्रॉम होम वो साठी तो एक प्रकार आहे तिसरा आहे तो मॅट्रिमोनियल फ्रॉड आणि हा अत्यंत डेंजरस आहे हा म्हणजे मॅट्रिमोनियल फ्रॉड हा अत्यंत डेंजरस आहे आता हे जे दोन आहेत जॉब फ्रॉड किंवा मॅट्रिमोनियल फ्रॉड हे सायबर फ्रॉड म्हणायचे अशा करता कारण हे सायबर टूल्स वापरतात पण ऍक्च्युली इथे ते माणसाला पैसे द्यायला लावतात आहे एक्स्टॉर्शन आहे एक प्रकारचं किंवा फसवणूक शुद्ध होते तुम्ही स्वखुशीने स्व खुशीने पैसे वरती काढतात नाही खर तर आपण म्हणजे कसे होतात ते आपण जर का बघितले ना तर ते वरती नसतात झाले म्हणजे आता उदाहरणांबद्दल जर का आपण आता उदाहरणं पण प्रश्नांमध्ये हो आलो हो उदाहरणं काही सांगितली तर तर आपण बँक फ्रॉडचं एक उदाहरण बघू आपण जॉब फ्रॉडचं एक उदाहरण बघू आणि आपण एक मॅट्रीमोनियल फ्रॉडचं एक एक उदाहरण बघू असंख्य आहेत म्हणजे असंख्य आहेत अशा करता म्हटलं मी की अ, ने आपण सगळ्यात शेवटी त्याचा रेफरन्स देऊच ने एक राजू अँड फॉर्टी थिव नावाचं एक लोकांकरताच गाईड गेल्या वर्षी प्रकाशित केलंय आणि भन्नाटे म्हणजे अलिबाबांनी चाळीस चोर जसे असतात तसे हो, हो। राजू आणि चाळीस चोर आणि आ... आरबीआयने त्याच्यामध्ये चाळीस वेगवेगळ्या पद्धतींनी माणसांना कसं लुटता येतं हे त्याच्यात सांगितलं आहे आणि पब्लिक मध्ये आरबीआयने टाकलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही फसू शकता तर फसू नका अशा करता टाकले त्यांनी प्रत्येकाने वाचलं पाहिजे खूप सोपे त्यांनी आपली लहानपणीची कॉमिक्स असायची ना कॉमिक्स सारखं करून टाकलं म्हणजे कोणालाही समजू शकेल गरजच आहे फारच सोपं आहे म्हणजे ते आपण जर का आधी टाकलं असतं तर या एपिसोडची गरजच नाही ओके तर आरबीआयचं ते मॅन्युअल महत्वाचं आहे तर त्याच्यानुसार आपण तीन पद्धतीने म्हणजे आपण एक पहिला बँकमधून आपले पैसे कसे काढू शकतात तर त्यातला एक चा फ्रॉड सगळ्यांना माहिती असेल खूप तो फ्रॉड आहे की आपण एखादी गोष्ट काहीतरी विकायला ओएल वरती टाकतो आणि समजा मला काय सोफा विकायचा आहे दहा हजार रुपयाला मला तो सोफा विकायचा आहे तर मला एक पाचव्या मिनटाला कोणाचा तरी फोन येतो की वो बहुत अच्छा दिख रहा है सर मे मी मिलिटरी मे काम करता आहो तुमच्या घराच्या जवळच शिफ्ट झालो मी आणि मग तो मला हवाच आहे आणि काही करून मला दुसऱ्या कोणाला देऊ नका मी शंभर रुपये ॲडव्हान्स पाठवतो म्हणतो काय अरे पण दहा हजारचा सोफा आहे तुम्ही घ्या तर ऍडव्हान्स मग उद्या येऊन मी बघतो आणि उरलेले पैसे देतो मग आपण त्याच्याकडून लगेच मेसेज येतो आपल्याला शंभर रुपये ऍडव्हान्स मिळाला आपण खुश होतो मग तो, तो पाचव्या मिनिटाला परत फोन करतो की नाही मला असं वाटतं तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी द्याल तरी मला तो हवाच आहे इन्स्पेक्शन वगैरे राहू द्या उद्या मी पिकअप करायला देतो आता मी उरलेले पैसे पाठवून देतो तेवढे फक्त ऍक्सेप्ट करा फोनवर मग आपल्याला काहीतरी मेसेज येतो चौ नऊ हजार नऊशे रुपये आपण बघतो मग तो परत फोन करतो सर तेवढा पिन टाका ना म्हणजे पैसे तुमच्याकडे येतील आणि अनेकदा माणसं पिन टाकतात आणि नऊ हजार नऊशे रुपये जातात hmm. आता ही बेसिक गोष्ट हा अवेअरनेस खूप वाढलाय की पैसे आपल्याला घेण्याकरता पिन टाकायला लागत नाही पैसे देण्याकरता पण ऍड सगळ्यात खूप येत आहेत पण तरीही हा ओएलएक्स वरचा फ्रॉड अत्यंत फेमस आहे ऍक्च्युली या फ्रॉडमुळे आरबीआय रन केलं की बाबा देऊ नका पण तरीही लोक फसू शकतात सो इथं जिथे आपण काहीतरी पिन केलं काहीतरी कृती आपल्याला करायला लावली आहे ज्यांनी बँकेतून पैसे जाणं जॉब फ्रॉड मध्ये हा नवीन करोना नंतर आलेला जोरदार प्रकार आहे वर्क फ्रॉम होम सुरू झालं मग कुठून तरी तुम्हाला सणसणीत जॉबची ऑफर येते व्हॉट्सअपवर रोज वर रोज 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 तो आपला जर का जीमेल वापरत असू तर त्यातला कधीतरी एकदा स्टॅम्पचा बॉक्स उघडून बघायचा नाही तर पोत्यांनी पोहत्यांनी पडलेल्या वरती पण रेग्युलरली येतात हाय डू यू नीड अ जॉब हो म्हणजे आणि समजा कोणाला खरंच डेस्परेटली जॉबची गरज असेल तर तो करतो अप्लाय ना म्हणजे त्याला वाटतं की खरंच कोणतरी देत असेल मी एवढ्या पंचवीस ठिकाणी अप्लाय केलं तर कोणाचं तरी उत्तर आलं असेल असं वाटू शकतं माणसाला मग काहीतरी इंटरव्ह्यूज वगैरे नाटक होतं खरी खरी वाटणारी एका कंपनीची वेबसाईट असते मग तिथे जातात दाखवतात सगळं हो सगळं आणि त्यातला एक प्रकार म्हणजे ते सांगतात हो तुम्ही सिलेक्ट झालाय आणि वर्क फ्रॉम होम आहे तर तुम्हाला कंपनी लॅपटॉप पाठवेल घरून काम करायला आणि फक्त मग तुम्ही नवीन आहात आमच्याकरता तर लॅपटॉपचं दहा हजार रुपये डिपॉझिट पाठवायला लागतं तर ते डिपॉझिट पाठवा दोन दिवसात अपॉइंटमेंट लेटर आणि लॅपटॉप तुमच्या घरी येईल मग आपण पाठवतो हो दहा हजार रुपये आणि मग तो फोन बंद होऊन जातो हे अगदी अ, अगदी साधा म्हणजे हो। अगदी अनसस्पेक्टिंग माणूस ज्याला म्हणतो की जो खूप भोळा आहे आणि त्याला खरंच वाटतं हे सगळं पण ही लोक इतकी डॅम्बिस असतात की सगळं खरं वाटेल अशा पद्धतीने नाटक रचलेलं असतं म्हणजे अशा प्रकारचा फ्रॉड होऊ शकतो हे ज्याला माहितीही नाही आहे अशा माणसाला काय वाटणार आहे झालं मग इंटरव्ह्यू दिला एवढा मोठा आणि सिलेक्ट झालो आहे आणि आता मला लागणार ला स्पेशल मेल आला आहे मेल छान दिसायला काय लागतं काय कॅनवत करा दोन मिनटात हा एक जॉब फ्रॉडचा प्रकार झाला दुसरा एक खूप डेंजर प्रकार इतक्यात मी वाचलं त्याच्याबद्दल ते म्हणजे तुम्हाला दिवसाला ना फक्त एक अमुक ठिकाणी जाऊन लाईक्स करण्याचे दोन तर रोज होतात <laughs> त्याच्यात गमत अशी झाच्यातले एक दोन केसेस मी ज्या ऐकल्या त्या अशा होत्या की आपण घेतो माणूस कोणतरी घेतो आणि ते काहीतरी लिग मोठं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला साईन करायला ते पाठवतात आणि चार पाच दिवसात माणसाला कंटाळायचो रोज जायचं आणि पंचवीस ठिकाणी जाऊन नुसतं लाईक आणि सबस्क्राईब म्हणत बसायचं मग तो ते काम बंद बरं पहिल्यांदा दीडशे दोनशे पाचशे रुपये पाठवतात रोजचे ते आणि मग दोन चार दिवसांनंतर आपण काम कमी केलं की त्यांचा फोन येतो पहिला वकिलाचा की तुम्ही अग्रीमेंटनुसार दिवसाला काहीतरी शंभर अकाउंट लाईक करणार तुम्ही पाचच करतात तर तुमच्यामुळे कंपनीचं खूप नुकसान होतंय आणि तुम्ही अग्रीमेंट लिहून दिलंय तर आता अग्रीमेंट तोडायचं असेल तुम्हाला तर पंचवीस हजार रुपये द्या आणि ते त्याच्यात लिहिलंच आहे तुम्ही अग्रीमेंट तुम्ही साईन केलं आहे तुम्ही वाचलेलं नाही तुम्ही वाचलेलं नाहीये बर हे अग्रिमेंट अजिबात इन्फोर्सेबल नसतं पण सर्वसामान्य माणसाला जर का वकिलाचा फोन आला वकिलाची नोटीस आली लागतं इमेल वरती लगेच लिगल नोटीस येते भयंकर घाबरायला याचे हो बरेच प्रकार आहेत म्हणजे हो। माझे मित्र ते टायपिंगचे आणि त्याच्यात तुमच्या चुका होतात आणि म्हणतात नाही तुम्ही तुमच्यामुळं पाच डॉक्युमेंट फेल झाली आहेत तर मग तुम्हाला लाख रुपये भरायचे उद्या तुम्हाला अटक होईल ह्या लेवलला आणि ज्या लोकांना ट्रान्सलेशनच्या किंवा टायपिंगच्या जॉबचे पाच महिन्याला पाच हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपये मिळणार आहेत हे कळत नाही हो। ते लोक गलिबल असतात ह्या ऍप्सल्युटली असतात ऍब्सल्युटली आणि तिसरा प्रकार म्हणजे मॅट्रिमोनियल फ्रॉड हो hmm. काय हे नवीनच मार्क, मार्केट मे नाही आहे पण हा डेंजर आहे हा मॅट्रिमोनियल साईट वरती जे लोक रजिस्टर करतात तिथे ऑब्व्हिअसली मॅट्रिमोनियल वरती रजिस्टर केले म्हणजे सिंगलच आहे तो आणि त्या माणसाचं सा पुरुष स्त्रिया दोघांनाही टार्गेट केलं जातं प्रायमरीली पुरुषांना टार्गेट केलं जातं आणि तो ज्या शहरात आहे त्या शहरात नसलेली दुसऱ्या एखाद्या शहरात असलेली एखादी त्याला मॅच होणारी प्रोफाईल होणारी मुलगी त्याला काय तिथे जी काय प्रकार असो फ्रेंड रिक्वेस्ट ॲड करणं का इंटरेस्ट ॲड करणं आणि चॅट करायला लागणं असं सगळं करायला लागते मग एक विश्वास संपादन करून आपलं सगळं मॅच होतंय आणि व्हॉट्सॲप नंबर घेतात मग व्हॉट्सॲपवरती चॅटिंग बोलणं हे सगळं सुरू होतं एक पंधरा दिवसामध्ये ती पलीकडची व्यक्ती जी असते ती मी मुलगी मुद्दाम म्हणत नाही कारण मुलगी असेल तर असं काही नाही पण ती पलीकडची व्यक्ती पंधरा एक दिवसात बदाम पाठवणे लव यू पाठवणे ग्रीटिंग्स पाठवणे हे सगळं सुरू करते आणि मग अचानक एक दिवस मेसेज किंवा फोन येतो की आईला ॲक्सिडेंट झाला आहे आणि अचानक हॉस्पिटलायझेशन करायला लागलं आहे आणि आत्ताच्या आत्ता पन्नास हजार रुपये देऊ शकशील का माझा नेमका पगार दोन दिवसांनी होणार आहे तोवर माझ्याकडे नाही येत पैसे पर ही व्यक्ती काय विचार करते की आपली ही ऑलमोस्ट लाईक एंगेज्ड आहे ऑलमोस्ट लग्नच होणार आहे तर तशी मलाच जबाबदारी घ्यायची आहे का आणि काय ती इतकी अडचण आहे तर देऊयात पन्नास हजार मग पन्नास हजार रुपये तो देऊन टाकतो मग पाचव्या मिनटाला परत फोन येतो असे दिले की अरे माझे ई एम आय थांबले होते सहा महिन्याच्या तर बँकेने ते पन्नास हजार रुपये ई एम आय करताच कापून घेतलेत तर मला खरंच हॉस्पिटलला पन्नास हजार रुपये वेगळे द्यायला लागणार आहेत तर अजून पन्नास हजार पाठव आणि मग अशा पद्धतीने बिलिव्हेबल वाटतील अशा गोष्टी पण हा माणूस ऑलरेडी आता पन्नास देऊन चुकला आहे अजून पन्नास देतो मग अजून पंधरा दिवसांनी काहीतरी होतं माझा फोन आता ब्रेक झाला आहे मी ती चॅट कशी करू मग नवीन फोन पाठवतो वा असं करत अक्षरशः महिन्या दोन महिन्यात लाख दोन लाख चार लाखाला चुना लावू शकतात बापरे अत्यंत डेंजर आहे आणि इमोशनलच खेळ आहे कम्प्लीट इमोशनल खेळ आहे आणि पैसे देताय अॅपसुल्युटली इथं तुम्ही त्या व्यक्तीला पैसे देताय आणि इथं बेसिकली तुम्ही एकटे आहात तुम्ही इमोशनली थोडसे नाजूक सगळ्या गोष्टींचा वापर केला जातो वापर केला जातो प्रचंड बापरे हे so हा मॅट्रिमोनियल फ्रॉड हा हाही अत्यंत डेंजर किंवा ह्याचा दुसरा प्रकार सिमिलर प्रकार म्हणजे परदेशातली कोणतरी एखादी अपोजिट सेक्सची व्यक्ती तुमच्याशी चॅट करते मैत्री करते आणि खूप म्हणजे परदेशातली म्हणजे तुम्हाला वाटते ती परदेशात आहे अशी <laughs> म्हणजे प्रोफाईल परदेशातला आहे असं <laughs> आणि मग अचानक म्हणते की मी तुला काहीतरी मस्त भारी गिफ्ट पाठवते आणि मग तुम्हाला दोन दिवस तुम्ही खुश होता काय गिफ्ट पाठवते काय त्याच्याबद्दल काहीच नाही ना आणि ते म्हणते की नाही यू डोंट हॅव टू पे कारण मी तुला काहीतरी काय बाबा याचा नेकलेस किंवा नवीन फोन किंवा वॉट एव्हर एक्सपायझर काहीतरी महाग लाख दोन लाखाचं गिफ्ट पाठवते आणि मग दोन दिवसांनी मुंबई कस्टम्समधून बोलतोय असा फोन येतो तुमचं गिफ्ट आलं आहे पण ते कस्टम्समध्ये अडकलंय आणि सोडवायचं असेल तर पंचवीस हजार रुपये पाठवा नाहीतर मग ते कस्टम्समध्ये जप्तविल नाही तर आम्ही परत पाठव मग ती व्यक्ती पण सांगता अरे मला माहिती नव्हतं तुमच्या देशात कस्टम्स असतं वगैरे स्मार्ट ना कसं <laughs> माहिती तुमच्या देशात कस्टम्स असतं मग आता बघ ना तुला हवा असेल तर सोडवून घेत एवढं ना एवढं मी तुला पाठवलंय तर अख्खे माझे दोन लाख रुपये वाया जातील ओ गिल्ट पण दिला जातो इथे हां आणि मग तो माणूस भरतो मग अजून कस्टमर दुसरा कस्टमरला फोन करतो ज्युनियर को पैसा द्या आता सिनियर पाच अलग से देना पडेगा जेवढा तो माणूस देऊ शकेल जेवढं त्याच्याकडून पिळून घेता येईल त्याला लक्षात येईपर्यंत की नाही आपण फसलेलो आहोत तोपर्यंत पंचवीस तीस पन्नास हजार रुपये त्यांनी आपण पेपरमध्ये केसेस वाचतो की लोक आठ आठ दहा दहा लाख रुपये अशा पद्धतीने मदत म्हणून कस्टम्समध्ये म्हणून अडकलोय म्हणून आणि वर्षानुवर्ष हा प्रकार गेले सहा महिने सुरू होता हा प्रकार गेले दोन वर्ष सुरू होता हे पेपरमध्ये दिलेलं असतं हे किती भयानक ही गलिएबल लोक असतात की इतकी ती भावनिक यांनी आजारी म्हणजे भावनिक बळी पडू शकतात की आपल्या कष्टाचे लाखो रुपये अशा एखाद्या फसवणाऱ्या माणसाला लक्षात येत नाही आणि देऊन बसतात आणि आपण हे कुठेतरी टिंडर स्विंडलर सारख्या नेटफ्लिक्सच्या डॉक्युमेंटरीत बघतो पण हे आपल्या आजूबाजूलाही घडतंय हे लक्षात नाहीयेत सर म्हणजे तुम्ही सांगितलं होतं लक्षातलं की अरे आजूबाजूला पण घडतंय आपल्याला खूप म्हणजे आपणही बऱ्याचदा ते कॉल्स टोलवलेले आहेत हा म्हणजे ज्याच्याकडे आपल्याला माहीत असल्यामुळे कदाचित आपण नाही केलेले किंवा कदाचित छोटा मोठा फटका आपल्यालाही बसलेला आहे आणि आता हे तर झालं की बाबा इमोशनल आणि याच्यात फायनान्शियल जे आपण बँकेचं म्हणलं की त्याच्यात काय काय गोष्टी घडू शकतात कारण का त्याला ता, आपण ऑलमोस्ट सगळे म्हणजे सर्व जे आपण आता हे दोन्ही आहेत की जे थोडंसं इमोशनली गलेबल आहेत किंवा थोडे एकटे राहत आहे बरोबर त्यांना होण्याची शक्यता जास्त आहे पण नॉर्मली आपल्या सगळ्यांनाच होण्याचं फायनान्शियल फ्रॉड आपण सगळे त्याला वल्नरेबलच आहोत कारण रोज काहीतरी घडतं आहे रोज कशावरती तरी शंभर लि लिंक्सवरती क्लिक करतोय आपण आणि कळत नाही की यातली खरी कुठली खोटी कुठली काशाला आपण ओ टी पी द्यायचा नाही द्यायचा ओ टी पी कारण आता फ्रॉड करणारे लोक इतके हुशार होत चाललेत की ऑलमोस्ट हुबेहूब बँकेसारखं दिसणारं स्टेटमेंट तयार होतं किंवा त्याच्यासारखा मेल येतो बरोबर हो बँक फ्रॉड्सनं आपण सगळेच जण भलणारे बोलत प्रचंड बँकेतून पैसे जाऊ कसे शकतात आपल्या तर एकतर आपला आय ॲप कोणीतरी वापरणं किंवा आपलं मोबाईल बँकिंगचं ऍप कोणीतरी वापरणं दुसऱ्या uh, किंवा आपलं वेबसाईट बँकेच्या वेबसाईटवर जाऊन आपलं अकाउंट आपल्या नावाने लॉग इन होऊन कोणीतरी त्यातून पैसे काढू शकणं किंवा आपलं डेबिट किंवा क्रेडिट कार्ड कुठेतरी स्वाईप होणं आणि ते ओ टी पी शिवाय वापरलं जाणं ओके ओके किंवा त्याचा पिन माहिती डेबिट कार्डला तो ओटीपी लागत नाही किंवा क्रेडिट कार्डलाही आपण ऑनलाईन वापरलं तर ओटीपी लागतो पण फिजिकली स्वाईप केलं तर ओटीपी लागत नाही पिन लागतो फक्त फक्त पिन लागतो सो सो so, uh, so ह्या चार पाच प्रकारे जर का बघितलं तर आपल्या वरची जी इन्फॉर्मेशन आहे कार्ड नंबर त्याचा एक्सपायरी डेट सी व्ही व्ही आणि आपला पिन ही चार गोष्टी ज्याच्याजवळ आहेत तो आपलं कार्ड कुठेही जगात वापरू शकतो हा।, हा पहिला गोष्ट सो so, हे सर्व जे फ्रॉडस्टर्स असतात त्यांचा फोकस या चार गोष्टी चोरणं मिळवणं याच्याकडे असतं दुसरी अजून कशाने येऊ शकत आपण ऑनलाईन बँकिंगला कसं लॉग इन होतो तर आपला ऑनलाईन बँकिंगचा युजर आयडी ऑनलाईन बँकिंगचा युजर आयडी आणि एक पासवर्ड oh. तिथे पण टू फॅक्टर ऑथेंटिकेशन खूप कमी बँकांना इव्हन आयसीआयसीआय फक्त सिंगल फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे बापरे म्हणजे एकच ना oh. युजर नेम पासवर्ड टाकलं युजर आयडी पासवर्ड टाकला की लॉग इन होतो आपण थँकफुली माझ्या कोटकला तरी ओटीपी मागतो कोटकला ओटीपी आहे ने आत्ता सुरू केलाय hmm. हे तीन टॉप बँक आहेत ना चार wow. एक्सिस चौथी तर युजर आय डीन पासवर्ड हे टाकलं की आपण लॉग इन होतो आणि मग आपण पैसे ट्रान्सफर करताना फक्त तो अजून एकदा सेकंड फॅक्टर ऑथेंटिकेशन hmm. करतो hmm. बाकी सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करू शकतो बदलू शकतो hmm. लिमिट सेट करण्यापासून लिमिट सेट करणं पण मग तिथे चौ तिसरं लॉक काय लागतं तो ओटीपीला त्यांना ऍक्सेस असायला लागतो सो तुझा नेम पासवर्ड आणि ट्रान्झॅक्शन करतानाचा ओटीपी त्यांना मिळाला Hmm. तर ते करू शकतात सो so, फ्रॉडस्टर्सना आयदर तुझी संपूर्ण कार्ड इन्फॉर्मेशन आणि पिन किंवा तुझी मोबाईल बँकिंगचं लॉग इन नेम पासवर्ड आणि ओ टी पी ह्याला ऍक्सेस oh. मिळाला की ते बँकेतून काहीही करू hmm. शकतात म्हणजे oh. आपण इथे आता स्वतःहून पैसे देण्याचा प्रकार बाजूला ठेवला आपण yeah. इथे ही माहिती हे कशी चोरतात गंडवण्यात चोरणं आता या चोरण्याचं एक अत्यंत तांत्रिक प्रकार ज्याला आहे तो म्हणजे तुमचं ज्याला कार्ड स्किमिंग मशीन म्हणतात okay. म्हणजे कार्डचं आपण जिथे कार्ड स्वाइप करतो तो तो कार्ड स्वाईप करण्याच्या मशीन सारखंच ते मशीन असतं फक्त त्यात कार्ड स्वाइप केलं की कार्डवरचं जे काही ही डेटा आहे कॉपी तो डेटा ज्याकडे कॉपी होऊन त्याच्याकडे राहतो ओके oh, okay. हां दॅट इज अ कार्ड स्किमिंग मशीन ओके आता हे कार्ड स्किमिंग मशीन ते दोन ठिकाणी वापरू शकतात एक तर खऱ्या खऱ्या एटीएम मध्ये एटीएम मध्ये जिथे आपण कार्ड घालतो तिथलं oh. ते वरचा पुढचा हो जो हे असतो कार्डचा स्लॉट त्या स्लॉटच्या वरती ते, oh. ते, ला ला ते oh. हा स्किमिंग मशीनचा स्लॉट बसवतात जो त्या स्लॉट सारखाच दिसतो आणि त्याच्यावरती हे लावलेला असतं तुम्ही कार्ड टाकलं की तुमचं पण काम होतच पण तो तुमचा डेटा त्याच्यात चोरता त्यामुळे एटीएम ला जर का विशेषतः तुम्ही अनोळखी गावातल्या अनोळखी एटीएम मध्ये कधीही जात असाल तर जस्ट एक बघा तो जो स्लॉट आहे तो टॅम्पर्ड वाटतो आहे का जिथे आपण कार्ड घालतो तिथे डबल काही दिसतं आहे का तिथे डमी काही दिसतं आहे का ओके नॉर्मली okay. तुम्हाला स्लॉट्स बघायची सवय असेल नॉर्मल सर्व स्लॉट्स हा oh. जसा असतो त्यापेक्षा त्याच्यावरती काहीतरी बसवलेलं असतं ते सहज कळू शकतं ओके ओके आता तुमचा युजरनेम आणि पासवर्ड आणि ओ टी पी हे कसे काय ते चोरू शकतात तर त्याच्याकरता तीन प्रकार त्याचे आहेत असं म्हणतात फिशिंग विशिंग आणि स्मिशिंग व्हेरी क्यूट नेम्स व्हेरी क्यूट फिशिंग म्हणजे तो पी एच आय एस एच आय एन जी असा आहे फिशिंग म्हणजे तो तुम्हाला ईमेलवरती काहीतरी एक मेल काहीतरी मेल येते आणि त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायला लागतं ओके विशिंग म्हणजे व्हॉइसवरती तेच फोन कॉल करून केलं जातं ओ ओके आणि स्मिशिंग म्हणजे तीच पद्धत एस एम एस वापरून केली जाते ओके तिन्ही त्यांचे मार्ग वेगळे वेगळे पण अल्टिमेटली त्यांचा उद्देश असतो की तुम्हाला काहीतरी एक लिंक पाठवणं आणि त्या लिंकला तुम्ही क्लिक करा असं सा सांगणं आता हे करण्याकरता काय काय केलं जातं तर हे करण्याकरता इधर प्रचंड जास्त मोह काहीतरी दाखवला जातो तुम्ही लॉटरी जिंकलीये इथपासून ते तुमचं अकाउंट डिएक्टिव्हेट होईल अशी तुम्हाला भीती दाखवली जाते सर काही किंवा जॉब ऑफर आहे किंवा काय वाटतेल ते किंवा इथं क्लिक केलं तर पंचवीस पन्नास टक्के डिस्काउंट आहे तरी असंख्य प्रकारचे तुम्हाला मोह इथे दाखवले जाऊ शकतात आणि तो आयदर एस एम एस किंवा आता तर व्हॉट्सॲप मेसेज आणि फोन कॉल करून की असं असं झालं आहे तुम्हाला आत्ता एक एस एम एस करतो त्याच्यावरती क्लिक करा किंवा ईमेल येते त्याच्यावरती क्लिक करायला लागतात बट अल्टिमेटली त्यांचा पर्पज असतो तुम्ही कशावर तरी क्लिक करा तुम्ही ज्याच्यावरती क्लिक करता ते करून जे काही ओपन होते साईट ती साईट कुठल्या तरी ऑफिशियल दिसणाऱ्या साईट सारखी असते ओके सो इट मे लुक लाइक आयसीआयसीआय ऑर इट मे लुक लाईक लुक लाइक युअर बँक वेबसाईट किंवा इन्कम टॅक्सची वेबसाईट कुठली तरी ऑफिशियल वेबसाईट ती वाटेल असं तिथे असतं आणि मग तिथे मोठ्या अक्षरात तुमचा युजर नेम पासवर्ड लिहिलेलं असतं लॉग इन करा म्हणून आणि मग तुम्ही ते केलं की त्यांच्या डेटाबेस क्रिएट केले पोर्टल ती फेक पोर्टल्स आपल्याला अक्षरशः खरी वाटतात आणि ते टाकतात आणि मग ते ज्या कुठल्या पर्पज करतात त्यांनी हे सगळं करत असतात तिथे ते, ते लॉग इन व्हायला तयारच बसलेले असतात ओटीपी येतो तुम्हाला लगेच तुम्हाला ओटीपी आला असेल तर तो, तो पण सांगा म्हणजे आम्ही ओटीपी इथे वापरू आणि आ... लगेच क्लियर करू क्लियर करू, क्लियर करू। आणि साफ होतं तुमचा पण या कुठल्याही लिंक्स असतात ज्याच्यावर समजा क्लिक केलं तर आपण एचटी पी एस जे येतं तिथे पण एस येतं का सिक्युअर दोन दोन तीन गोष्टी आहेत की त्या ओळखायच्या कशा लिंक्स हा बोललो फोनवर तिथे तर डेंजरस लिंक्स ओळखायच्या कशा हा एक मोठा महत्वाचा विषय आहे आणि आता आत्ता विषय निघाला तर आत्ताच बोलूया येस येस तर एच टी टी पी कुठल्याही युआरएल त्याला जे लिंक जे असते एल टेक्निकल भाषेत म्हणतात त्याच्या एक तीन ते चार वेगवेगळे भाग असतात ते सुरुवात एचटी टीपी किंवा एचडी टी पी एसनी होते आपल्याला माहितीये त्यातलं एच uh, टी टी पी म्हणजे साधी लिंक आणि एच टी टी पी एस स्टँड फॉर लिंक हे आपल्या आता बहुसंख्य लोकांना माहितीये त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट असतो लिंकचा ते काहीतरी डॉट टमुक डॉट कॉम स्लॅश खुसफुस क्वेश्चन मार्क काहीतरी असं साधारण फॉर्मॅट अख्या युआरएलचा आपल्याला त्यातलं जे डॉट कॉम असतं तिथे डॉट कॉम त्याच्या ऐवजी डॉट इन असू शकतं डॉट नेट असू शकतं डॉट एयू असू शकतं डॉट युके असू शकतं काही त्याला डोमेन म्हणतात टॉप लेवल डोमेन येस सो डॉट कॉम हे जास्त पॉप्युलर आहे डॉट इन भारता करता असतं वगैरे वगैरे सो ते काय आहे हे सगळ्यात आधी चेक करायचं एच डी पी एच डीपी असे पहिलं बघायचं हे डॉट कॉम वगैरे काय आहे ते बघायचं सो uh, म्हणजे so, तुम्हाला समजा फेसबुकला जातोय आपल्याला असं वाटत असेल आणि डॉट ऑनलाईन दिसत असेल तर हे फेसबुक डॉट कॉम नाहीये नक्की करेक्ट oh, करेक्ट ही पहिली गोष्ट कळते तुम्हाला कुठल्या तरी डॉट कॉम साईटला जायचं इथे मात्र डॉट ऑनलाईन दिसतंय तर हे चुकलंय काहीतरी काही टीएक्सटी असतं डॉट एनएमएल असतं आरययू म्हणजे रशियाची साईट असते सो काही असू शकतं सो ती पहिलं बघायचं डॉट कॉम आहे का नाही डॉट कॉमच असलं पाहिजे म्हणजे डॉट इन वाल्या साइटन असतात डॉट ऑनलाईन वाल्या साईट्सही जेन्युईन असतात पण तुम्हाला ज्या साईटवर जायचं आहे ती डॉट कॉम आहे का नाही हे तुम्हाला माहिती असेल म्हणजे समजा तुम्हाला टिपिकल बँकेचं कोटकला जायचं असेल तर डॉट कॉमच असणार किंवा डॉट इन असणार त्याच्या त्याच्यानंतरचा महत्वाचा पार्ट असतो त्या डॉट कॉमला लगेच लागून त्याच्या डावीकडे जे नाव असतं त्याच्या अलीकडच्या डॉटच्या अलीकडपर्यंत त्याला डोमेन नेम okay. असं म्हणतात ते खरं डोमेन नेम म्हणजे जेव्हा मी काहीतरी डॉट अमुक तमुक डॉट ला जातो तेव्हा मी अमुक तमुक डॉट कॉम या साईटवरच्या काहीतरी या भागात गेलेलो असतो आता लोक फसवण्याकरता काय करतात लोक फेसबुक डॉट काहीतरी डॉट कॉम करतात म्हणजे ते खरं तर लोकांना वाटतं अरे की पहिलं नाव आहेत पण ते त्या पहिल्या डॉटच्या अलीकडेच आहे डॉट कॉमच्या अलीकडे काय आहे काहीतरी डॉट कॉम तुम्ही काहीतरी या साईटला चालला आहात फेसबुक जे लिहिलेलं आहे ते, ते काहीतरी वाला काय वाटेल त्या नावाने करू शकतो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डॉट कॉम करू शकतो अमुक डॉट काहीतरी डॉट कॉम करू शकतो फेसबुक करतो वाटते ते नाव लावू शकतो बेसिकली कोटक डॉट इनहेरंट डॉट कॉम असं केलं तर तुम्ही कोटकला गेलेलं नाही याचा अर्थ तो आपण तो फक्त पहिलं नाव वाचतो बहुसंख्य लोक आणि त्यांना खरं वाटतं आता हा इनहेरंट डॉट कॉम वाला जो आहे किंवा काहीतरी डॉट डॉला आहे तो माणूस एक वर्षाचे पाचशे हजार रुपये भरून पहिले एचटी डीपीएस सर्टिफिकेट विकत घेऊ शकतोच एचटी पी एस अर्थ नाहीये त्यामुळे पूर्वी ते एक माध्यम होते किंवा ते एचडीटी पी एस आहे कारण ही बेसिक साईन अजूनही आहे ते बघायचं ऑब्व्हियसली एचटीटी पी असेल तर जायचंच नाही पण एसटीडीपीएस पी एस आहे ह्याचा अर्थ ते साईट सिक्युअर्ड आहे असा होत नाही आणि तसाच दुसरा वापरला जाऊ शकतो फसवण्याकरता म्हणजे ते डॉट कॉम नंतर जो स्लॅश असतो त्या स्लॅशच्या पुढे जे लिहिलंय तो त्या सर्व्हरवरचा फोल्डरचं नाव आहे सो तिथे सुद्धा स्लॅश फेसबुक लिहिलं असेल तर ते फेसबुकचा काही संबंध नाही स्लॅश कोटक लिहिलं असेल तर कोटकचा काही संबंध नाही बऱ्याचदा फेसबुक साठी तर इतकं रेग्युलरली फेसबुक फेसबुकवरती अगदी चोरी करता अगदी वापरली जाणारी गोष्ट आहे आणि फेसबुक अकाउंटला होतं काय ती का चोरण्यात इंटरेस्ट असतो लोकांना तर फेसबुक अकाउंटवरतीच अनेक जणांनी आपले मोबाईल नंबर स्टोर केलेला असतो डेट ऑफ बर्थ स्टोअर केलेली असते अजून काय पाहिजे तुम्हाला इन्फॉर्मेशन मध्ये जे तुम्ही पब्लिक ठेवलेलं नाहीये पण तुमच्या अकाउंटला लॉग इन झाला एखादा माणूस तर त्याला सगळं मिळणार आहे ना आणि तुमचा पासवर्ड करणं अर्धा लोकांचा पासवर्ड त्याच्यावरून घेच करता येतो बेसिक चार कॉम्बिनेशन टाकले की सिल्युटली आणि फेसबुकच्या बाबतीत तर हे डेफिनेटली मी बघितलंय की मी तर वाचलेलं की फेसबुक लॉग इन डॉट कॉम खूप खूप साईट्स आहेत फेसबुकच्या अशा केलेल्या आणि दिसत सेम लिटरली आणि फेसबुकचा स्वतःचा युवाय घाण असल्यामुळं कुठलंही आहे तर वाटतं की फेसबुक आहे आणि तुम्ही मगाशी सांगितलं ते मला खूपच इंटरेस्टिंग वाटलं मोस्ट ऑफ द ज्या ज्या फ्रॉड साईट्स वरती मी गेलो फेसबुक रिलेटेड तिथे खूप मोठा लोगो असतो आणि बाकी मोकळं असतं पूर्ण युजर आयडी आणि पासवर्ड एवढ्याच दोन टॅप्स असतात आणि इकडे मोठा जर मिसप्रपोर्शनेट फेसबुकचा लोगो असतो हे मात्र एक दिस कॅन बी अ रेड फ्लॅग ुटली स्पेलिंग मिस्टेक्स असतात तो दुसरा एक रेड फ्लॅग आहे म्हणजे कुठे त्या इव्हन डोमेन नेम मध्ये फेसबुक मध्ये एफ एसई करतात आणि बी नंतर दोन शून्य टाकतात ओ च्या ऐवजी ओ आणि झिरो हे अत्यंत रिप्लेस होणारी गुड कॅच तर ते खूप बाबतीत कोटकच्या बाबतीत आयसीआयच्या बाबतीत एक आकडा वापरतात आय आय च्या ऐवजी आणि अशा अशा डोमेन नेम्स केलेली असतात लोकांनी हजारो शेकडो रजिस्टर आणि पाठवतात लिंक्स ते लोकांना दिसताना पटकन घाई घेत आय सी आय सी आय दिसतं हिरवा लोगो दिसतो आय सी आय सारखं लुक अँड फील ब्रँडिंग करणं खूप सोपं आहे त्या साईटवरूनच कॉपी करता येतं oh. आणि युजरने पासवर्डची फिल्ड्स करता येतात सो so, फ्रॉडस्टर्सना खूप सोपं झालं आहे पण आपण अलर्ट होणं गरजेचं आहे त्यामुळे त्या लिंक्स ओळखता येणं लिंक्स बघणं आणि कुठलीही एकतर कोणतरी आपल्याला व्हॉट्सअपवर काहीतरी पाठवलं आहे किंवा ईमेलवरती काहीतरी आलेलं आहे अर्जंटली इथे जाऊन काहीतरी करा तर ॲक्च्युली आपल्याला खरी बँक आपल्याला कधीही अशी लिंक पाठवत नाही hmm. खरी बँक आपल्याला जरी त्यांनी मेसेज पाठवला हो की अर्जंटली तुम्ही काहीतरी करणं गरजेचं आहे दे विल सेंड इट विदाउट अ लिंक या yeah. ते इन्स्ट्रक्शन देतील की गो टू ऑनलाईन बँकिंग और गो टू मोबाईल बँकिंग अँड डू धिस हां oh. तुम्ही बघा कधीही बँकेच्या ईमेल बँकेकडून ईमेल आली असेल तर ते त्याच्यात लिंक पाठवत नाहीत याच का कारणांमुळे बहुसंख्या बँका लिंक बट नाही ओ, ओ, ओ और और आणि ऍटमॅक्स जर काही करायला लागत असेल तर ते तुम्हाला ईमेल करायला लावतात परत हो, परत ईमेल एक्झॅक्टली ईमेल बॅक विथ अ सर्टन वगैरे की तुम्ही या ईमेलला रिप्लाय करा वगैरे हां सो मला असं वाटतं की ही खूप इंटरेस्टिंग हॅक तुम्ही आता सांगितली न कळत की काही बँकेचा अर्जंट काही आला तर त्या ॲप वरती किंवा तुमच्या रेग्युलर ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन करा oh, oh. त्या लिंक थ्रू करू नका एक्झॅक्ट तिथे तुमच्या नव्याण्णव टक्के वेळेला वाचू शकता एक्झॅक्ट एक्झॅक्ट काहीही बँकेचा एस एम एस आला असं आलं काही तुमचं बाबा लोन ओव्हरड्यू आहे आत्ताच्या आत्ता हप्ता भरा इथं क्लिक करा वगैरे 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 अकाउंट तुमचा डिएक्टिव्हेट होणार काय वाटेल तेवढी आयदर भीती घातलेली असो किंवा काही घातलेली असो त्या ईमेल मध्ये कशालाही क्लिक करायचं नाही ऑफिशियली त्यांच्या वेगळ्या ब्राऊझरमध्ये वेगळ्या टॅबमध्ये टाईप करायचा पत्ता लॉग इन करायचं आणि काय तिथे मेसेजेस आहेत का बघायचं किंवा मोबाईल ॲपमध्ये लॉग इन करून ते चेक करायचं ह्या सगळ्यात okay. मोठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही त्यांची माहिती सोडण्याची एक पद्धत झाली ओके okay. माहिती सोडण्याची दुसरी पद्धत ही अशाच पद्धतीचा फिशिंग कॉल लिंक वगैरे असते फोन एस एम एस ईमेल या सगळ्यामधून पण ते आपल्याला काहीतरी सॉफ्टवेअर डाउनलोड करायला सांगतात okay. so, ओके सो बँकेने नवीन ऍप सुरू केलंय ते तुमच्यासारख्या प्रिव्हिलेज लोकांनाच आम्ही देतो आहोत ते डाउनलोड करा इथं क्लिक करून हां इथपासून ते आम्ही कुठल्या तरी सपोर्टमधून बोलतो फोन येतो तुम्ही काय कंप्लेंट रेस केली होती का असली तरी आम्ही या या सपोर्टमधून बोलतो आहे आमचं एक ॲप तेवढं इन्स्टॉल करा मग आम्ही तुमच्या फोनचा ट्रबल शूट करू काही म्हणजे कुठल्याही पद्धतीने हे कशावरून फोन कशावरून येतात तर आपण गुगलला सर्च केलं हाऊ टू फिक्स माय मोबाईल समथिंग समथिंग तिथं ट्विट त्याच्यावरती गुगलवरती किंवा ट्विटरवरती तरी टॉपला नंबर दिसतो तो सॅमसंगचा ऑफिशियल फोन नंबर आहे असं वाटतं मग त्याला आपण फोन करतो आणि मग तो माणूस परत आपल्याला उलटा कॉलबॅक करतो आणि मग आपल्याला सांगतो की ओके मी सांगतो ते ॲप डाउनलोड करा सो आयदर oh. so, ते आपल्याला ॲपची आप लिंक पाठवतात कुठल्या तरी मोबाईल असेल तर किंवा सॉफ्टवेअर कॉम्प्युटर असेल तर ई एक्सीची लिंक पाठवतात आणि ते आपल्याला डाउनलोड सांगतात किंवा आप आप hmm. आप ते आपआप डाऊनलोड होतो म्हणजे कुठल्या तरी आपण लिंकला आप गेलो तर त्या लिंकला गेल्या गेल्या किंवा मोठं बटन लॉगिन असं बटन दिसतं पण ते नसतं डाऊनलोडचं बटन असतं ऍक्च्युली हा म्हणजे तुम्ही फॉर्म बदलात आणि क्लिक केलं दाखवायचं जातो कसं ब्राऊझरला फ्रॉम सिक्युरिटी पर्स्पेक्टिव्ह स्वतःहून डाऊनलोड काही करू शकत नाही तो इट हॅज टू बी इनिशिएटेड बाय युजर ऍक्शन ओके युजर ऍक्शन काहीतरी आपल्याला फसवून इनिशिएट करतात मग ते युजर ऍक्शन कशावर तरी क्लिक करणं त्या पेजवरती गेल्यानंतर दॅट मग ते डाउनलोड होतं आता सुदैवानी वरती जेव्हा आपण करतो तेव्हा ते नुसतं डाउनलोड करून काय होत नाही ती एक्सी फाईल पडून राहते इन्स्टॉल करायला इन्स्टॉल करायला लागते uh, मोबाईलमध्ये कसं आहे ते आपल्याला ऍप आप कुठेतरी डाउनलोड डाऊनलोड करायला सांगतात आणि मग परत फोन करून ईमेल करून काहीतरी करून ते इन्स्टॉल करा असं म्हणतात मग बऱ्याच वेळा ते इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला म्हणतात की आता ना तिथे तुम्हाला ओ टी पी दिसेल तो ओ टी पी आम्हाला द्या म्हणजे मग तुमचे सगळे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू काहीतरी करून दे आजकस त्या ॲपमध्ये दिसणार ओ टी पी विच इज ॲक्च्युली अ स्क्रीन शेअरिंग पासवर्ड वा सो इट्स अ स्क्रीन शेअरिंग ॲप जे एन सी नावाचं एक ॲप oh. आहे विच इज ऍक्च्युली बिल्ड फॉर अ व्हेरी युजफुल पर्पज ज्याला रिमोट आ, सपोर्ट करतात तयार केलेलं ऍप आहे ते आपण जर एक्सप्लेन करू शकलो कारण बरेचसे आपल्याकडे लोक आहेत की जे थोडे हा, हा म्हणजे असं होतं की आता मी खरोखर मी कॉम्प्युटर विकत घेतला आहे कोणाकडून तरी आणि मला तो कसा वापरायचा कळत नाही किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला मला ट्रबल शूटिंग करता येत नाही त्याचं तर माझा जो आयदर हार्डवेअर हार्डवेअरवाला आहे किंवा कोणतरी कंपनी आहे जी मला सपोर्ट देते त्यांना मी नुसतं फोनवर सांगितलं की माझ्या कॉम्प्युटरला हा हा प्रॉब्लेम येतो ते सोडवणार कसा hmm. रिमोटली म्हणून मग एक टीम व्ह्युअर नावाचं एक किंवा सॉफ्टवेअर yeah. असतं जे माझ्या ह्याच्यावरती इन्स्टॉल करतात ते त्यांच्याकडेही असतं मग माझ्या स्क्रीनवरचा एक पासवर्ड मी त्यांना देतो आणि त्यांना रिमोटली ते जिथे कुठे बसले तिथून माझं स्क्रीन दिसू शकतं आणि ते कंट्रोलही करू शकतात सो पूर्ण अखंड स्क्रीन त्यांना आहे असं तिकडे आहे म्हणजे इट इज ॲज गुड एज ते माझ्या कॉम्प्युटरवर बसून काम करतात आणि मग ते शोधतात नक्की काय प्रॉब्लेम झाले आणि सोडवतात सो हे अत्यंत युजफुल अत्यंत उपयोगी असं सॉफ्टवेअर आहे आणि ह्याचा हे डॅम्बिस लोक गैरवापर करून घेतात ज्यांना माहिती नाही त्यांना काहीतरी कारणाने या टाईपचं आयदर टीम व्ह्युअर हेच किंवा अजून एक वेगळं कुठलं तरी त्यांनी स्वतः केलेलं ॲप अनऑफिशियल कुठलं तरी ॲप हे डाउनलोड करायला लावतात त्याचा स्क्रीन शेअरिंगचा पासवर्ड द्यायला लावतात आणि मग आपण तेव्हा पुरता काहीतरी प्रॉब्लेम सोडतो तेव्हा काहीच घडत नाही hmm. पण आता तुमच्या स्क्रीन संपूर्ण हे त्यांच्याकडे रेप्लिकेट झालेलं आहे जेव्हा जेव्हा तुम्ही स्क्रीन वापरताय तेव्हा तुम्ही काय करताय ते त्या माणसाला दिसत आहे आणि तो स्वतः सुद्धा रिमोटली ते वापरू शकतो आहे हे स्केरी म्हणजे इट इज एज गुड एज तुझा मोबाईल तू दुसऱ्याला दिलायस आणि अनलॉक करून दिलायस आणि तो वापरतोय मग तो तुझा मोबाईल बँकिंग पासून ते सर्व काही याच्यावर तो धुऊन घेऊ शकतो डिव्हाइस आणि डिव्हाइस इज हॅक हॅकिंग द डिव्हाइस सो दिलंय हा म्हणजे हे कारण लोकांना माहितीच नसतं असं स्क्रीन मिररिंग होऊ शकतं स्क्रीन शेअरिंग होऊ शकतं आणि त्याच्यातून आपलं तरी आता बऱ्याच अँड्रॉइडमध्ये तरी ऍटलिस्ट आय आणि आयफोनला आय एम शुअर नक्की असतील ही आ, दर काही वेळानी आयदर तासांनी काही दिवसांनी ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला हे द्यायला लागते वॉर्निंग्स देते की तुमच्या ह्याच्यातली ही ॲप्स ही आहेत त्यांना या या परमिशन्स आहेत त्या खरंच तुम्हाला द्यायच्या आहेत का स्क्रीन रेकॉर्डिंग स्क्रीन शेअरिंग परमिशन्स आहेत या ॲप्सना तुम्हाला द्यायच्या आहेत काय आणि ते मात्र लक्ष ठेवायला लागतं की अरे आपण खरच दिलं होतं स्क्रीन शेअरिंग आता ते बंद केलं पाहिजे पण दिस इज अ गुड पॉईंट की आपण कुठल्या कुठल्या म्हणजे हे आता जाऊन आपलं इझिली चेक करता येऊ शकतो की कुठल्या कुठल्या ऍप्सना काय काय परमिशन दिले गुड इव्हन आपण जे ऍप्स वापरत नाही ते काढून टाकणं रेग्युलरली रेग्युलरली हा खूप महत्वाचं टीव्हीवर सारखं जरी तुम्ही समजा काय लॅपटॉप ट्रबलशूट करायला किंवा मोबाईल ट्रबलशूट करायला अॅप जरी वापरला असेल मी माझ्या वडिलांना कळत नव्हतं काय करायचं मी टीम्ही वापरलं पण मी हो। सांगितलं की या क्षणाला झालं अनइन्स्टॉल करून टाका कारण यू नेव्हर न मी घेतलंय आता हो, हो। उद्या कोणाला तरी कळलं की तुमच्या टीम्ही त्यांनी कॉपी केलं तुम्हाला लक्षात पण नाही येणार ही ऍप्स काळापुरती वापरा आणि ती तीसुटली अनइन्स्टॉल करून टाका हा अजून एक महत्वाच्या गोष्टी म्हणजे अजून कुठून चोरू शकतात हा आपला डेटा ते युजर नेम पासवर्ड तर जर का आपण पब्लिक प्लेसमध्ये असलेल्या कॉम्प्युटरमधून जर का लॉग इन झालो बँकिंग ऑनलाईन mm. बँकिंगला तर एक तर शक्यतो अवॉइड करायचं आता बेसिकली मोबाईल खूप दूरवर पसरल्यामुळे शक्यतो सायबर कॅफेत जाऊन कोणाला बँकेला लॉग इन करायला लागत नाही पण तरीही अगदीच कोणाला ला लागत असेल तर ॲब्स्युटली अवॉइड दॅट कारण तिथे की लॉगर नावाचं सॉफ्टवेअर असतं की लॉगर म्हणजे आपण काय काय की प्रेस केलेले आहेत गेल्या सेशनमध्ये ते सगळं तो स्टोअर करून ठेवतो काय की लॉगर इज अ सॉफ्टवेअर शेट हे दिस इज कॅरी आणि तो सर्व कीज आपण ज्या स्टार्ट स्टार टाईप म्हणजे हा माणूस येऊन बसला आणि त्यांनी दहा वाजल्यापासून ते काय बाबा साडेदहापर्यंत या कॉम्प्युटरवर बसला होता या सर्व काळात त्यांनी काय सिक्वेन्सनी काय की प्रेसेस केल्या हे सगळं तो लॉक करून ठेवतो ओ आर गॉन तुमचं तिथं तुम्ही युजरनेम पासवर्ड टाकलेला समजा असेल बँकिंग साईटला तर त्याला हा ह्याने आधी आय सी आय सी आय डॉट कॉमला टाईप केलं होतं मग हा युजरनेम टाईप केला होता मग हा पासवर्ड टाईप केला होता हे नंतर बसलेल्या फ्रॉड माणसाला दिसतं आणि तो लॉग इन होतो आणि तो अकाउंट धुवून टाकू शकतो बापरे आणि हे मला लक्षात मी कधी आयुष्यात बँकेचं लॉग इन नाही केलं पण बऱ्याचदा आपण प्रिंटिंगला जातो ह्याला जातो तिथे मेल आय डी मॅडम पेनड्राईव्हिट मी पटकन oh, oh, मेल मेल करताना मग की लॉकर जर का असेल <laughs> आणि त्याच्या कॉम्प्युटरवर जर का तुम्ही तो टाईप केला असेल तुमचा ईमेल आणि पासवर्ड तर इट्स लाइकली म्हणजे तो आता सायबर कॅफेवाला नेहमीचा असेल ओळखीचा असेल असं करणारही नाही पण त्याच्याही नकळत कोणतरी की लॉकर जर का ते टाकलं असेल तर तो नसेल फ्रॉडस्टर पण कोणतरी फ्रॉडस्टर ते सायबर कॅफेत येत असेल ना प्रिंटिंगच्या दुकानात येत असेल ना तर हे त्यामुळे पब्लिक कॉम्प्युटरवरती आपण सिक्युर्ड लॉगिन जी जी करायला लागतात ती कधीही न करणं इतर कुठल्याही डिव्हाइसवरती एटलिस्ट फायनान्शियल किंवा ईमेल आहे आता ईमेल इज सो इम्पॉर्टंट कारण सगळीकडे ओटीपीला ऐवजी ईमेलही लागतो म्हणजे ईमेलला पण दुसऱ्याला ऍक्सेस गेला तरी मोबाईलला जाण्यापेक्षा जास्त डेंजरस आहे कारण तुम्हाला कळणार पण नाही तो जाईल लॉग इन करेल आणि तो सांगेल बँकेला की ओ टी पी ना मला मोबाईलला नको पाठव तो फक्त ईमेलला पाठव हो हो यू आर गॉन करेक्ट बापरे आणि आपल्याला एवढ्या येत असतात आपलं लक्ष नसतं कित्येकदा आणि अजून सोफेस्टिकेटेड फ्रॉडस्टर्स हे पब्लिक वायफाय इज ऑल्सो व्हेरी डेंजरस प्लेस ओके पब्लिक वायफायला काय होऊ शकतं म्हणजे नॉर्मली थिंग्स लाईक से कॅफेमधला वायफाय स्टारबक्समध्ये जाऊन बसला स्टारबक्समध्ये जाऊन बसलेला आहे किंवा हॉटेलमधला वायफाय एअरपोर्टवरचा वायफाय तो किती सिक्युअर्ड आहे आपल्याला माहिती नाही आहे त्या त्या स्पॉटमधला त्या त्या ठिकाणचा इथे uh, अशा प्रकारचा अटॅक तुम्ही तुमचा डिव्हाइस वायफायला कनेक्ट केलेला आहे तर तुझ्या लॅपटॉपपासून किंवा तुझ्या मोबाईलपासून त्या रूटरपर्यंत जो डेटा जात असतो तो कोणी इंटरसेप्ट जर का केला जे oh. तुझ्या घरच्या वायफायला नाही करतायत पण त्या वायफायला करता येऊ शकतं बिकॉज तू आणि इतर अनेक तिथं जोडलेले सगळेजण त्या त्या नेटवर्कवरती येत तेव्हा सो युअर अ पार्ट ऑफ दॅट नेटवर्क अँड यू डोंट नो हाऊ सिक्युअर दॅट नेटवर्क इज हो आणि ऍक्च्युली हो, हो, आता वायफाय दाखवतो पण ना ते वीक सिक्युरिटी स्ट्रॉंग सिक्युरिटी करताना तुम्हाला दाखवतो की किती सिक्युअर नेटवर्कला तुम्ही कनेक्ट करताय सो तो जर का म्हणला असेल वीक सिक्युरिटी तर डेफिनेटली तुम्ही त्याला कनेक्ट नाही झालं पाहिजे स्पेशली जर का त्याच वरून तुम्ही मोबाईल बँकिंग करत असाल ईमेलही वापरत असाल जे करतो सापड म्हणजे हो हो तर सो पब्लिक वायफाय ला आपल्या ज्याच्यावरून फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स करतो किंवा ईमेल्स वापरतो असं डिव्हाइस कनेक्ट करणं इज एक्स्ट्रीमली डेंजर म्हणजे अत्यंत प्रचंड गरज आहे असं झाल्याशिवाय शक्यतो नाही करायचं hmm. आणि फायनान्शियल फ्रॉडमधला एक अजून मुद्दा राहिला जो मध्ये माझ्या एका मैत्रिणीच्या बाबतीत घडला की तिच्या क्रेडिट कार्डवरती का डेबिट कार्डवरती इंटरनॅशनल डेबिट कार्डवरती सॉरी तिला मेसेज आला मिटिंगमध्ये असताना की सेवंटी थ्री थाउजंड रुपीज स्पेंड ऑन युअर कार्ड ॲट सम स्टोर इन बॉस्टन तिथे नाशिकमध्ये ते बॉस्टनमध्ये hmm. पैसे गेले आणि काय संबंध म्हणजे असं झालं ऑफकोर्स लगेच बँकला फोन केलं ते स्टॉप दिलं ते सगळं ते सगळं ते सगळं घडलं पण याच्यातून एक गोष्ट अशी लक्षात आली की तुमचं कार्डचे डिटेल्स कधीतरी का चोरलेले असणार आहेत कार्ड नंबर hmm. त्याचा एक्सपायरी डेट आणि सी आपल्याकडे आपण जेव्हा कार्ड वापरतो तेव्हा पिन टाकायला लागते किंवा आपण युएस मध्ये पिन टाकायला लागत नाही uh... आणि अत्यंत डेंजरस आहे oh. सो युएस सारखे जे देश आहेत जिथे पिन टाकायला लागत नाही डेबिट कार्ड वापरताना जर का तुझं कार्ड क्लोन केलं कोणी इन्फॉर्मेशन वापरून एनी वेन कॅन युज दॅट कार्ड तुझं इंटरनॅशनल yes. कार्ड असेल तर आणखीन जास्त काळजी इंटरनॅशनल कार्ड असेल तर अत्यंत काळजी लिमिट लावलीच लिमिट लावलीच पाहिजे आता लिमिट oh. लावायचं म्हणजे काय तर आता त्यांनी नवीन सुविधा सुरू केली आहे अँड बाय डिफॉल्ट आय थिंक गेल्या वर्षीपासून जी नवीन कार्ड्स येतात सगळ्यांना डेबिट अँड क्रेडिट त्यांना ऑलरेडी लिमिट लावलेलं असते पण प्रत्येक बँकेच्या ॲपमध्ये सर्च करा वेगवेगळ्या ठिकाणी आहे पण ट्रान्झॅक्शन लिमिट्स किंवा लिमिट्स किंवा डेली लिमिट्स असं काहीतरी मेनू खाली ते असतं आणि तिथे आपल्याला माझं जे कार्ड आहे ते मला डोमेस्टिक ट्रान्झॅक्शन्सना तेही डोमेस्टिक पॉईंट ऑफ सेल ट्रान्झॅक्शन म्हणजे दुकानात जाऊन जे मी करतो हो ते पेट्रोल पंपावर जे करतो ते हो स्वाइप जिथे जिथे करतो तिथे डेली लिमिट काय आहे डोमेस्टिक ऑनलाईन लिमिट काय काय हो, आहे विड्रॉल विथड्रॉल लिमिट काय आहे डेली पिनलेस वासवाल्याचं लिमिट काय आहे पर ट्रान्झॅक्शन काय आणि डेली काय सगळ्याची मी लावू शकतो आणि तुम्ही तुमचं एखादं कार्ड अगदी जरी ऑनलाईन शॉपिंगला वापरत असाल तरी प्रत्येकाची लिमिट अत्यंत कमी ठेवायची कारण जेव्हा तुम्ही शॉप करणार आहात तेव्हा तुम्हाला वापरता येतच की oh. तेव्हा ते लिमिट वाढवता हो येतच तात्पुरतं पण अदरवाईज oh. अक्षरशः चार पाच हजार रुपये म्हणजे जे जो फटका बसला तर आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही तातडीने oh. म्हणजे किंवा लगेच खूप त्रास होणार नाही ज्याचा धक्का oh, किंवा जे आपल्याला प्रॅक्टिकली लागू शकतात पाच हजार रुपये खिशात मला लागू शकतात जे रोज मला जाऊन ते प्रत्येक ट्रान्झॅक्शनला चालू करा बंद करा मला करायचं नाहीये सो कन्व्हीनियंटली जेवढी तुम्हाला रोज व्यवहार करायला लागतात तेवढीच रक्कम तिथं ठेवायची एखाद्या दिवशी जा शॉपिंगला जाणार आहात दिवाळीची खरेदी करायची बाबा वीस पंचवीस हजार रुपये लागणार आहेत त्या दिवसापुरतं लिमिट वाढवा तेही पक्सपर करून ठेवा किंवा ट्रान्सफर करून ठेवा त्या दिवसापुरतं लिमिट वाढवा परत आल्यावरती बंद करा आणि तुम्ही जर का साधारणपणे दर महिन्याला परदेशात जात नसाल तर इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन बंदच ठेवा या हा सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यातला मुद्दा आहे नो इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन इव्हन इंटरनॅशनल ऑनलाईन ट्रान्झॅक्शन ही कॅटेगरी आहे हो त्या बाबतीत तर मी बघितलं माझं वडिलांचं क्रेडिट कार्ड वापरतो ना तर त्याला इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन लिमिट होती आणि थँकफुली बँक आपल्या हे झाल्यात की आणि काय होतं आपल्या इंडियाच्या रात्रीच्या टाइममध्ये त्या ट्रान्झॅक्शन करतात तेव्हा आपल्याला कळत नाही जर तुमचा ईमेल हॅक झालेला असेल तर ते अप्रूव्ह पण करून टाकतात कारण मी परवा आपलाच फोन घ्यायच्या वेळेला रात्रीचं ऍपलला हे केलं पिन नाही लागलं म्हणलं अरे हो। हे एक लाखाचं ट्रान्झॅक्शन असंच झालं आणि मग मग ह्याचा रात्री अपरात्री पण ऍक्सेसचा कॉल आला की तुम्ही हे केलं ट्रान्झॅक्शन हो। तुम्ही अप्रूव्ह करा हो। तरच त्यांचा कॉल जेव्हा तुम्ही ट्रान्झॅक्शन कॉल तो तो दुसरा महत्त्वाचा ते पण मी नवीन बघितलंय मोठी इव्हन युपीआय मोठं ट्रान्झॅक्शन झालं आली तरी सुद्धा कॉल यायला लागलाय काही ठराविक लिमिटच्या पुढे आणि सो so, तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं तर डोंट इग्नोर द कॉल या yeah. लगेच कॉल घ्या आणि आयदर आय्रुव्ह किंवा रिजेक्ट हो। आ, करा बँकेत आणि नाही तर लगेच दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पण पण येतो येतो हो आणि हे बहुसंख्य फ्रॉडस्टर लोकांना माहितीये की माणसं पासवर्ड ठेवायचा खूप कंटाळा करतात आपल्या जगातल्या सर्व इमेल अड्रेस सर्व बँक अकाउंट सगळ्यांना माणसं एकच पासवर्ड ठेवतात हे सगळं जगाला हे सगळं म्हणजे काय म्हणतात त्याला ओपन सिक्रेट हो आणि की किती पासवर्ड ठेवायचं किती पासवर्ड ठेवायचे फेसबुक इंस्टाग्राम oh. युट्यूब oh. दोन आपले oh. मेल आयडी बँकेचा oh. मेल आयडी बँक किंवा मग लोक काय करतात की जे सगळे पासवर्ड ठेवतात ते सगळे पासवर्ड साध्या नोटपॅडमध्ये स्टोअर करून ते नोटपॅड कुठून किंवा वर्ड डॉक्युमेंट गुगल डॉक मध्ये ठेवतात गुगल डॉक हो मी पण ते नाही केलं पाहिजे हे नाही करायचं बिग नो <laughs> तर एक पासवर्ड मॅनेजर नावाचा एक प्रकार असतो अ पासवर्ड मॅनेजर त्याचं काय समजा पेड असेल ना सबस्क्रिप्शन वर्षाचे बाबा एक वीस डॉलर घेत असतील ना सात आठशे रुपये आपली सर्व अकाउंट सेफ ठेवण्याकरता ते सात आठशे रुपये वर्थ आहेत हजार <laughs> दोन हजार रुपये वर्थ आहेत म्हणजे हे सगळं आपलं जर का सुरक्षित ठेवायचं असेल तर हां त्याला स्वतःला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन लावायचं आणि ती कल्दी कधी हरवायची नाही <laughs> <तो> ना, <laughs> किल्ले की आहे कुठे कुठे त्याचा लक्षात ठेवायचं आहे एक वेगळंच ते, ते तर आहे ते 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 तो एक आहे का तर काळजी काय काय घ्यायची काळजी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपला मोबाईल असो किंवा आपला लॅपटॉप आपलं टॅबलेट त्या सगळ्यावरच सॉफ्टवेअर हे अप टू डेट आणि लेटेस्ट असलं पाहिजे ओके ओके कारण हे जे आयदर फ्रॉडस्टर्स असतात ते किंवा व्हायरसेस असतात ते या कुठल्याही सॉफ्टवेअरमध्ये कालांतराने काहीतरी त्याला आम्ही व्हनरेबिलिटीज म्हणतो काहीतरी त्याच्यात त्यांना लुपोल सा आ, हे सापडतात लुपोल सापडतात आणि मग त्याचा वापर करून आपल्या फोनमध्ये घुसणारा मध्ये घुसणारा व्हायरस कोणतरी तयार करून बाजारात सोडतं हे ऑफकोर्स हा व्हायरस कंपन्या फ्रॉड करणाऱ्या कंपन्या आणि सॉफ्टवेअर डेव्हलप करणाऱ्या कंपन्या ऍप डेव्हलप करणाऱ्या कंपन्या यांच्यातली सततची रेस आहे hmm. लुपोन सापडल्या असं लक्षात आलं त्यांनी काहीतरी व्हायरस नवीन काढला किंवा हॅक करायची पद्धत शोधली हो हे या कंपन्यांना कळतं ते त्याच्याकरता नवीन पॅच तयार करतात किंवा oh. नवीन सॉफ्टवेअर अपडेट तयार करतात टू रिमूव्ह सिक्युरिटी oh. वल्नरेबिलिटीज तुम्ही अँड्रॉइडचे जर का नेहमीचे अपडेट्स बघितलेत किंवा आयफोनचे तर त्यात पहिली गोष्ट असते की फिक्सेस सम सिक्युरिटी व्हलरेबिलिटी आणि बग बग फिक्सेस फिक्सेस आणि सिक्युरिटी वल्नरेबिलिटी फिक्सेस तर त्यामुळे सर्व आपण जे वापरतो ते ऍप्स विशेषतः ऑपरेटिंग सिस्टीम आहे अँड्रॉइड किंवा आय ही सतत टू डेट जी काही लेटेस्ट व्हर्जन आहे त्याला असली पाहिजे ही महत्वाची एक बेसिक प्रायोरिटीची गोष्ट दुसरी गोष्ट आपण जी कुठली ऍप्स वापरतो ती अँड्रॉइड असेल तर प्ले मधून आणि आयफोन असेल तर त्यांच्या ऍप मधून ऑफिशियल प्लेस्टोर किंवा ऑफिशियल मधूनच ऍप्स घ्यायची ओके कोणीतरी एपीके के पाठवली आहे mm. ती डाउनलोड कर ती इन्स्टॉल कर किंवा कोणतरी ते मग असे म्हटलं ईमेल आले आम्ही सांगतो हे ॲप इन्स्टॉल करा oh. हां ॲपसिल्युटली नो no. कारण प्लेस्टोरवरती जर का असेल स्टोअरवरती जर का असेल तर देअर इज अ मच हायर चान्स uh, त्यात ते गुगलनी सर्टिफाय केलेलं आहे रिव्ह्यू केलेला आहे त्यातल्या व्हलनरेबिलिटीज त्यांनी चेक केलेल्या आहेत त्याला अपडेट्स तुम्हाला uh, रेग्युलरली मिळत राहतील आणि ते ऑफिशियल ॲप असायची शक्यता जास्त आहे जास्त आहे तिथे सुद्धा तुम्ही आयसीआयसीआय बँक म्हणलात तर त्याच्या जवळपास नावं जाणारी इतर अनेक ऍप्स दिसू शकतातच असतातच पण ते जरा तुम्हाला शोधायला लागतं हो। आणि तिथे जर का फ्रॉड असेल तर लोकांनी तिथं रिव्ह्यू दिलेला असतो तिथं स्टार रेटिंग असतं ते सगळं बघून तुम्ही तिथे ठरवू शकता पण ऑफिशियल प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वधूनच ऍप घेणं ही दुसरी महत्वाची या ह्याच्यात कारण मी माझ्या आई वडिलांच्या बाबतीत बघितलं आहे की ते बऱ्याचदा कॅन्डी क्रश आणि ह्या सगळ्या गेम्स खेळत असतात ना तर त्या गेम्स मध्ये ना बऱ्याचदा खाली ऍड येत असतात आणि त्याच्यावरती ते चुकून काहीतरी लिंक क्लिक करतात आणि मी कायम ज्या ज्या वेळेला मी घरी जातो तेव्हा बघतो की म्हंटल ही कोणते ऍप्स आहेत का केलेत डाउनलोड तर ते म्हणले मी नाहीत केली डाउनलोड आणि हे ते जनरली त्या या गेम्समध्ये किंवा न्यूज ऍप्समध्ये ज्या पॉप ऍड येत असतात ते चुकून क्लिक होतात आणि ते स्वाईप करतात त्यांना लक्षच नसतं की त्या इन्स्टॉल झालेलं आहे oh. सो त्याही काळजी आपण एक घेतली पाहिजे असं मला वाटतं म्हणजे खूप हा काय म्हणतात त्याला खूप जिव्हाळ्याचा प्रश्न हा माझ्याही आणि विशेषतः हे सिनियर सिटीजन लोकांना जे टार्गेट करतात आणि oh. त्यांना खरंच हे कळत नाही की हे इन्स्टॉल होतंय हे ऍक्च्युअली दिसते ओकेच बटन हे ऍक्च्युअली दिसते फुली असं क्लोज असं बटन पण क्लोजला क्लिक केलं की चार पॉपअप ओपन होत आहे काय आणि खरं लोक कोपऱ्यात कुठेतरी कुठेतरी कोपऱ्यात आहे तर म्हणजे हे त्याचे व्हिज्युअल काय म्हणतात त्याला ट्रेनिंग एज्युकेशन अनंत वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊनच दाखवायला कधीतरी लागेल की बाबा हे असं नाही असं करा असं नाही असं करा त्यातून दुर्दैवानी काही स्वस्तातले हँडसेट्स आहेत भारतातले ते खूप लोटवेअर घेऊन येतात त्याच्यातच त्याच्यातच स्वतःच्या जाहिराती असतात ते हँडसेट देतात तुम्हाला पाच हजाराचा का देतात पाच हजार पंधरा हजारचा हँडसेट कारण ते ब्लॉटवेअरनी भरलेले असतात सो ऑपरेटिंग सिस्टीममध्येच या जाहिराती ज्या बंदच करता येत नाहीत आणि त्याच्यावरती क्लिक करून काहीतरी घडत राहतं तर म्हणजे हे हे जे सगळं आहे ते फार म्हणजे ते सतत माणसाने काळजी घेणं मी कुठे क्लिक करतोय काय क्लिक करतोय आणि विशेषत हे कुठे घेतात काळजी तर हे गेम्समध्ये असतं ना हे हा त्रास तुम्हाला फोन करताना फोन घेताना येत नाही हा तुम्हाला गेम्स खेळताना होतो म्हणजे काय तुमचा एक कुठला तरी असा भाग पकडतात ते अर त्या गेम्समध्ये जर का तुम्ही पेड व्हर्जन घेतली असेल तर त्यात होत नाही बरोबर मग तुम्ही फुकट व्हर्जन घेतलेली आहे ना मग बघा तुम्हाला फसवायला इथे तयार आहोत सो शक्यतो जर का फार महागाच्या नसतील तर अशा गेम्स आपल्या सिनियर सिटीजन्सना स्पॉन्सर करणं आपण पैसे पण त्याची पेड व्हर्जन घेणं की ज्याच्या जाहिराती नसतील आय थिंक दॅट्स लॉजिकल थिंक कारण त्या जाहिराती कुठल्या असतील ना त्याच्यावरती त्या गेमवाल्याचाही कंट्रोल नसतो oh. कारण तो गेमवाला जो आहे गेम माईट बी जेन्युईन कॅन्डी oh. क्रिस इज अ व्हेरी जेनुइन जेन्युईन गेम yeah. oh. ते स्वतः काहीच फसवत नाहीयेत पण ते कुठून तरी पैसे मिळवणार ना आणि ते पैसे कुठून मिळवतात जाहिराती दाखवून oh. ते जाहिराती ठरवत नाहीत कुठला दाखवायच्या कुठला नाही ते कोट टाकतात मग बाहेरून जाहिराती येतात तिथे कुठली फसवणारी जाहिरात असेल तर त्याला कॅन्डी क्रशवाल्यांचाही कंट्रोल नाही आहे hmm. त्याला कोणाचाच कंट्रोल नाही आहे पर्सनल इन्फॉर्मेशन फोनवरती कोणालाही न देणं हे तर आहेच अगदीच नो नॉनसेन्स आहे पण पर्सनल इन्फॉर्मेशन देण्यावरून एक इंटरेस्टिंग फ्रॉड मग अशी फ्रॉडच्या टाईपमध्ये राहायला सांगायचा सा, तो म्हणजे ऑटो लोन फ्रॉड नावाचा एक फ्रॉड सध्यामध्ये चालला होता बरं मला कार घ्यायची आहे किंवा नवीन टू व्हीलर घ्यायची त्याला लोन घ्यायचं आहे कुठली तरी एक एजन्सी अननोन ती सांगते की तुम्हाला मी सात पाच टक्क्यात मिळवून देतो लोन वगैरे घरी येईल आमचा रिप्रेझेंटेटिव्ह सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जाईल तो घरी येतो सगळे डॉक्युमेंट्स म्हणजे काय लागतं पॅन कार्ड आधार कार्ड अ... बँक स्टेटमेंट बँक स्टेटमेंट आणि सह्या तुमच्या फॉर्मवरती त्या सगळ्या तो घेतो तुमचं आधार कार्ड सॉरी तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरून फक्त बँक डिटेल्स स्वतःचे टाकून तो चार ठिकाणी लोनला अप्लाय करतो ओ। लोन 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 चार ठिकाणी मिळतं पण ते दुसऱ्याच्या अकाउंटला होतं अरे बापरे सो पर्सनल इन्फॉर्मेशन अननोन एजंटच्या हातामध्ये तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्डची झेरॉक्स देणं सुद्धा अत्यंत डेंजरस आहे सध्याच्या काळात हो का नाही केवायसी वाले कोण येतात आपल्याला माहिती नसेल तर <laughs> नाही म्हणून बँकांना सांगायचं सा केवायसी मी करतो तुमच्या साईटवर जातो जिथे अपलोड करायची सोय आहे हो ते सांगा किंवा ॲपमध्ये मध्ये तिथे मी करतो मी कुठल्याही माणसाच्या हातात डॉक्युमेंट्स माझी देणार मला इतकी भीती वाटते हल्ली ना कोणालाही माझा आधार कार्ड आणि सगळीकडे मागतात ना आधारचे झेरॉक्स द्या आणि पॅन ची झेरॉक्स द्या आपल्याकडे प्रायव्हसीची बोंबा बोंबे देशात कुठे नाही दिलं तर तुमचं अमुक तमुक काम होणार नाही तर ते अपडेशनला इलेक्शन कार्ड चा माझा आधार कार्ड आधार कार्ड मला असं इतकं डोकं फिरतं की तुम्हाला तुम्हाला काय गरज आहे माझ्या आधार कार्डची उद्या सुलभ औषध जायला आधार कार्ड मागाल काय गरज आहे तुम्हाला आधार कार्डची माझ्या हे दुसरं केलंय आणि जे ऍक्च्युअली करायला पाहिजे आधार कार्डचे पहिले चार डिजिट्स बारापैकी आठ डिजिट खोडून द्यायचं त्यांना ओके काही काही ठिकाणी म्हणतात नाही ते अख्खे दिसले म्हटलं कशाला दिसलं पाहिजे माझं आधार कार्ड तुम्हाला पाहिजे नंबर व्हॅलिडेट करायचा आहे तर तुमच्या ऑनलाईन सिस्टीम मध्ये व्हॅलिडेट करतो माझं नुसत्या आधार कार्डचा अख्खा आधार नंबर कळून तुम्हाला काय होणार आहे पण हे नाही लोकांना ते घेतात आधार कार्ड हा मूर्खपण आहे किंवा पॅन कार्डचं आपण जे बोललो पॅन कार्ड वापरून का वाटेल ते आणि आधार पॅन लिंक आहेत आधार पॅन मोबाईल लिंक आहेत आधार पॅन मोबाईल बँक लिंक आहेत सगळंच लिंक आहे म्हणजे ह्याच्यातली कुठलीही एक गोष्ट जर का दुसऱ्याला कंट्रोल आला तर बाकी सगळ्यावरती येऊ शकतो आणि म्हणून हे आयडेंटिटी दुसऱ्याला द्यायची नाही तिथे ही काळजी घेणं जिथे आपण द्यायलाच लागते झेरोस काम होणारच नाहीये तिथे निदान तो नंबर काहीतरी खोडून देणं किंवा तिथे त्याच्यावरती काठ मारून आणि खालती कुठल्या पर्पज करता दिले आहे ते लिहून देणं त्यातल्या त्या फ्रॉडचा चान्स कमी होतो की तेच डॉक्युमेंट वापरून तो चार ठिकाणी अजून काही करणार नाही त्यातल्या त्यात जरा करणं की गिव्हन फॉर एल आय सी रिन्युअल पर्पज ऑन धिस डेट आणि मग सही करून आता ते झाकून तो झेरॉक्स काढू शकतोच पण तरी म्हणजे आपल्या मनात समाधान आपल्या बाजूने निदान एक शाश्वती किंवा मी हे सगळं करून दिलंय या सगळ्याच्या मुळाशी जाऊन एक कोर काळजी काय घेतली पाहिजे तर कुठल्याही प्रकारचा या फ्रॉडस्टर आपली माहिती चोरताना अकाउंट हॅक करताना किंवा आपल्याला काहीतरी ॲप आप इन्स्टॉल करायला लावताना दोन मुख्य भावनांचा वापर करतो।, करतो एक म्हणजे मोह आणि दुसरा म्हणजे भीती तुम्हाला पैसे मिळणार आहेत तुम्हाला जॉब मिळणार आहे कमी कष्टात जास्त काहीतरी मिळणार आहे या प्रकारचा मोह किंवा तुमचं सिम कार्ड ब्लॉक होईल इलेक्ट्रिसिटीची लाईन ब्लॉक होईल हा नवीन सध्याचा एस hmm. एम एस फ्रॉड हा हो जो होतोय तो hmm. आज रात्री नऊ पर्यंत बिल नाही तर विजेची लाईन कट होईल तुमचा जॉब जाईल तुमचं सोशल मीडिया अकाउंट हॅक होईल अशी oh. कुठल्या ना कुठल्या प्रकारची भीती सो so, प्रचंड मोठा आपल्याला काहीतरी मोह दाखवणं किंवा प्रचंड मोठी भीती दाखवणं आपण काहीतरी कामाच्या वेशात असतो व्यापात असतो त्यात काहीतरी भयंकर भीती दाखवणारा काहीतरी मेसेज आला किंवा फोन आला किंवा भयंकर काहीतरी लोभ दाखवणारा मोह दाखवणारा मेसेज किंवा फोन आला आणि ती साधारण बँकेसारखी दिसणारी साईट आहे साधारण फेसबुकसारखं दिसणारं काहीतरी आहे तर पटकन क्लिक करू hmm. हे असतं त्यामुळे या कोर भावना जिथे आपल्या पटकन जागृत होतात तिथे माणसांनी थोडा अवेअरनेस ठेवणं त्याचा गरजेचं आहे ह्याच्या म्हणतात की इफ समथिंग इज टू गुड टू बी ट्रू इट्स नॉट गोइंग टू बी ट्रू तर hmm. hmm. तो तो अवेअरनेस महत्त्वाचा आहे कितीही कामात असाल पटकन कोणतरी म्हटलं की सत्तर टक्के डिस्काउंट आहे ना ऐंशी टक्के डिस्काउंट आहे आणि आयफोन पंधरा तुम्हाला वीस हजारात मिळतो आहे तर असं नाही होत जगात hmm. जगात कोणी कोणाला फुकट स्वस्तात असं काही देत नाही लॉटरी लागत नाही लॉटरी लागत नाही लॉटरी लागत नाही पण आणि लागणार असेल तर लागेल जे पण अशी नाही लागणार आहे ती तर तर तो आपला मोह आणि आपली भीती जर का मी कुठलं पार्सल कुरिअर ड्रग्जवाला पाठवलेलंच नाहीये तर कुठून तरी फोन आला तुम्ही पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले पाठव म्हणा पोलीस घरी बघू आपण काय करायचं विजेचं बिल तुमचं आज संध्याकाळी नऊ पर्यंत या नंबरला फोन नाही केला तर तो तुटेल तो तोड म्हणा इलेक्ट्रिसिटी तुमचं सिमकार्ड आता बंद पडणार आहे अर्धा तासात मी सांगतो तिकडे रिचार्ज करा असे मला तीनदा फोन येऊन गेले पोस्टपेड आहे माझं तुम्हाला <तकोल> येतातच <laughs> ये 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 ना जॉब ऑफर येतात सगळे येत असतं सगळ्यांना त्यांच्या दृष्टीने सर्व धर्म समभाव आहे सर्व जात समभाव आहे स्त्री पुरुष कोणामध्ये भेद करत नाहीत कुठल्या वयाचा भेद करत नाहीत ते प्रचंड मोठं जाळं फेकून बसलेले आणि भेटत असतात रोज यात आता आपण प्रायमरीली फायनान्शियल फ्रॉड्स आणि या सगळ्याबद्दल बोललो ना मला वाटतं आपण याच्यावरही हायलाईट केलं पाहिजे म्हणजे सायबर फ्रॉड्समध्ये आणखीन एक ते म्हणजे इंटिमेट गोष्टी आपण इंस्टाग्रामवर म्हणजे पार्टनर्सना पाठवतात एकमेक किंवा डेटिंग साईट्सवरती वेगवेगळ्या पद्धतीची इंटिमेट इन्फॉर्मेशन शेअर केली जाते आणि त्याचा खूप जास्त गैरवापर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती केला जातो म्हणजे आत्ता आपण मध्यंतरी एक ते एक कपलचा ब पॉन व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि मग त्याच्यानंतर त्या मुलीने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला होता या पर्यंत गोष्टी जातात जिथे तुम्हाला आर्थिक नुकसान पण तुमची मानहानी होते होऊ काहीही लेवलवरती ते जाऊ शकतं तर मला वाटतं सायबर क्राईम त्याच्यामधला पण हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट करण्याची आपण ना या सगळ्यामध्ये हे सगळंच आपल्या सगळ्यांना इतकं नवीन आहे मोबाईल आणि हे तंत्रज्ञान आणि इतक्या वेगाने वाढतंय म्हणजे एक पंधरा वर्षांपूर्वी कोणाला आपण मोबाईलवरून व्हिडिओ शूट करू शकून ते मोबाईलवरूनच पाठवू शकू ही कल्पनाही पंधरा वर्षांपूर्वी oh. खरी वाटली नसती पण आता ते सहज अगदी इतक्या झपाट्याने सगळं बदलते की ते सगळं सहज व्हायला लागले त्यामुळे या सगळ्यामध्ये ना आपल्याला अजून सायबर विश्वातले एटिकेट्सच समजलेले नाही hmm. आहेत आणि ते आपण समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे दोन व्यक्ती कुठल्या तरी आहेत त्यांनी एकमेकांच्या इंटिमेट प्रसंगांचं व्हिडिओ शूटिंग करावं का ते कोणाला पाठवावं का हा फार एथिक्सचा पार्ट आहे हा तुमच्या तुमच्या मूल्य व्यवस्थेचा भाग आहे का करावं आणि सो हे हे, हे मूल्य व्यवस्था नवीन सायबर विश्वाकरता अजून तयारच झालेली नाहीये मग त्याचा वापर क्रिमिनल करून घेतात त्याचा वापर होऊन एक विश्व आहे जे संपूर्णपणे जे टीनेजर्स आणि झेन झी आहे जे संपूर्णपणे इंस्टाग्राम बरोबर वाढलेलं oh. आहे आणि त्यांना ह्याच्यात काहीच गैरवाटत नाही पण जेव्हा त्यांना माझा कुठला तरी एखादा असलेली व्हिडिओ माझ्या आजोबांच्या मोबाईलला कोणतरी पाठवला आहे याची लाच तर वाटते ना त्यांना oh. आणि आजोबा वेगळ्या मूल्यव्यवस्थेत जगतायत ही मुलं वेगळ्या मूल्यव्यवस्थेत जगत आहेत आणि हे कुठेच टॅली होत नाही आहे तर ही मूल्य व्यवस्था बनवायला हवी ही नवीन पिढीनी बनवायला हवी जुन्यानी बनवायला हवी ही सोशल मीडियानी एन्फोर्स करायला हवी पण म्हणजे हा हे बरेचसे एथिक्सचे प्रश्न बनतात की मग त्या दोघांचे इंटिमेट सीनचा प्रसंग आहे त्यांनीच स्वखुशीनी शू शूट केलेला आहे त्यांनीच कोणाला तरी पाठवलेलं आहे की बघा आमचं कसं चांगलं चाललेलं आहे आणि मग तो व्हायरल झाला तर काय करायचं सो नका नका करू आणि केलं तरी ते डिजिटली म्हणजे डिजिटल डेटा जो आहे ना दॅट रिमेन्स इन सायबर स्पेस फॉरएव्हर ते काय डिलीट बिलीट काय कुठून होत नाही एकदा कुठलीही गोष्ट सोशल मीडियावर गेली एकदा सायबर स्पेसमध्ये गेली की ती कायम राहते कायम राहते कुठे ना कुठे तरी जगाच्या कोपऱ्यात म्हणजे जर का वेबसाईटवरती कुठल्या असेल तर एक आर डॉट ऑर्ग नावाची साईट आहे ते इंटरनेटच्या सुरुवातीपासून आतापर्यंतच्या बहुसंख्य वरच्या त्या त्या दिवशी काय होतं हे सर्व तिथं स्टोअर आहे म्हणजे काय अजून असतात फेस ड्राईव्ह जर तुम्ही पर्सनल काही इंटरमेट फोटोज ठेवत असाल तर इट इज नॉट सेफ नॉट सेफ एट ऑल आणि आता बहुतेक तर लोकांचा मोबाईलचा ऍक्सेस असतोच ना म्हणजे आता मी मोबाईल मध्ये जो काही फोटो काढतो किंवा व्हिडिओ काढतो तो आपोआपच क्लाउडला जातो आपोआपच गुगल Photos पण जातो म्हणजे ड्राइव्हला पण जातो म्हणजे जरी फोन बंद ते डिलीट झालेलं असलं तरी तुझ्या ड्राइव्ह वरती पण आहे तुझ्या क्लाउड वरती पण आहे तर दॅट डेटा इज इन युअर मुळात तो पर्सनल इंटिमिसीचा डेटाच निर्माण न करणं हा हे हे आपल्या हातात आहे त्या सेफ्टी करता एक्स्टॉर्शन करता दुसरा जो होतो तो म्हणजे व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल येतो हल्ली नवीन प्रकार सुरू झालाय आपल्याला आप काही कळायच्या अनोळखी नंबरवरचा कॉल आपण उघडतो समोर काहीतरी पॉर्न क्लिप सुरू असते आपण ती बघतानाची क्लिप रेकॉर्ड होते आणि मग त्याच्यावरून आपल्याला एक्स्टॉर्शन केलं जातं सो अनोळखी नंबरवरचे व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल्स न उचलणं हा त्याच्यावरचा दुसरा उपाय आहे तो नंबर लगेच व्हॉट्सअपवरती तातडीने ब्लॉक करून टाकणं आता व्हॉट्सअप स्वतः फीचर किती लवकर आणत की व्हिडिओ कॉल नंबर हा नसेल आणलं आणलं का म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये फ्रेंडलिस्टमध्ये एखादा नंबर नसेल तर त्यांनी मला व्हिडिओ कॉल करताच आला नाही पाहिजे करेक्ट करेक्ट म्हणजे ऍक्च्युली हा हे आणलेलं नाही हे आपण मध्ये जाऊन आपण बंद करू शकतो हे पिक्चर आहे कॉल यू हा हु कॅन कॉल यू हू कॅन कॉल यू मध्ये ओन्ली पीपल इन माय फ्रेंडलिस्ट हे करता आलं पाहिजे तर हे एक्स्ट्रॉप्शन या प्रकारचं Uh, बंद आणि हो, हाय हवारू हो आणि मग त्याच्यानंतर ते काहीतरी पैसे आणि प्रकार सो so, हे ते फिशिंग विशिंग जे आहे मग अशी सांगितलेलं त्याची सुरुवात असते पण ती सुरुवात व्हॉट्सअप हाय हॅलोनी करतील एस एम एस पाठवून करतील फोन कॉल करून करतील ईमेल पाठवून करतील कुठून तरी करतील पण अल्टिमेटली त्यांचं ते फनल ठरलेले की ते आधी पाठवतात तिथून तुम्हाला एक काहीतरी लिंक पाठवतात त्या लिंकवरून पर्सनल डेटा टाईप करायला लावतात किंवा ॲप डाउनलोड करायला लावतात आणि पर्सनल इन्फॉर्मेशन चोरतात किंवा फोनचा कंट्रोल घेतात आणि मग बँक अकाउंटमधून पैसे तुमच्या चोरले जातात mm. हा हा संपूर्ण आहे तो आजच्या दुसरा जो बघितला होता दॅट इज मोर लाईक पर्सनल किंवा फसवणूक फसवणूक म्हणजे जॉब फ्रॉड जे आहेत किंवा मॅट्रिमोनियल फ्रॉड जे आहेत किंवा सोशल मीडिया फ्रॉड जे आहेत ती फसवणूक आहे आणि हे जे आहेत हे ॲक्च्युली स्कॅम्स आणि हॅक करून तुमचे पैसे तुमची माहिती चोरून ही चोरी आहे बरोबर झालंय काय की म्हणजे एका माणसाने दुसऱ्या माणसाकडून ला लुबाडणं हा दहा हजार वर्ष गेली चालत आलेलं आहे म्हणजे पाकिटमारी वाटमारी दरोडेखोरी खंडणीखोरी हे चोरीचे प्रकार आणि फसवणूक हे प्रकार वाल्या कोळ्यापासून चालू आहेत आणि ते याच्या पुढची दहा हजार वर्ष सुरूच राहणार माणूस तोपर्यंत काही लोकांसाठी उदरनिर्वाहाच साधनच आहे त्यांच्यासाठी साधन येते आणि आपण फक्त आपली काळजी घेणं हे असू शकतं हे एवढंच आपल्याला सतत करायचंय बरोबर येस आणि मला फक्त आता समजा इन केस ह्या सगळ्या घटनांमध्ये आपण चुकून काही घडलं माझ्या बाबतीत मला बार� लक्षात आलं की शिट झालं आहे माझ्या आता अकाउंटवरनं पाच हजार रुपये अननोईंग ट्रान्झॅक्शन घडलं तर काय करायचं ओके okay. uh, आपल्याला आपलं ट्रान्झॅक्शन घडलं हे कळतं कसं तर नॉर्मली आपल्याला एस एम एस येतो बरोबर की अमुक इतके इतके पैसे आपल्या अकाउंटमधून गेले आपण गे uh, केलेले नसतील तर नॉर्मली हल्ली प्रत्येक बँकेच्या एस एम एसमध्येच मध्येच दिलेला असतो की नॉट यू कॉल धिस नंबर हां त्यांनी कस्टमर केअरचा नंबर दिलेला असतो दिले तर लगेच कस्टमर केअरला फोन करायचं पहिली स्टेप बँकेला कळवणं oh. की हे मी केलेलं नाहीये ट्रान्झॅक्शन आयदर थांबवा किंवा रिव्हर्स करा ऑर रिपोर्ट दिस ऍज अ फ्रॉड्युलन ट्रान्झॅक्शन hmm. ही पहिली गोष्ट बँकेला करायचं बहुसंख्य बँकांनी आता ही नवीन आय थिंक याचे नियम आले युपीआयचे त्यांनी काहीतरी चार तासांचा कुलिंग ऑफ पिरियड आहे फॉर अ न्यू नंबर ट्रान्झॅक्शन कोणाला आणि ते के के लत, दोन हजार मोठं असेल तर चार तासांमध्ये कुलिंग ऑफ आहे तर रिव्हर्स होऊ शकतं असं मी वाचल्यासारखं वाटतं इम्प्लिमेंट जर का झालं oh. असेल तर फारच सुंदर आहे एक जानेवारी पासून होणार ते ते झालं तर फारच उत्तम आहे म्हणजे जास्तीत जास्त दोन हजाराचं नुकसान होऊ शकतं त्याच्यावर मोठं असेल आणि लगेच लक्षात आलं चार आत फोन केला तर ते ट्रान्झॅक्शन थांबवतील किंवा रिव्हर्स करून तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला येऊ शकतील पण बँकेला लगेच फोन रिपोर्ट करणं ही पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची मोस्ट ऑफ द टाइम्स बँक तुम्हाला ज्या कुठल्या कार्डवरून समजा झालं असेल तर ते कार्ड इमिजिएटली ब्लॉक करतात कार्ड ब्लॉक करणं हा लगेच त्याच्यावरचा उपाय अकाउंट आहे ते किंवा तुमचं इंटरनेट बँकिंगचं आहे ते लगेच थांबवतात थांबवू शकतात जे काय आहेत त्या रिस्ट्रिक्शन त्यांचे स्टँडर्ड प्रोटोकॉल ते सगळे फॉलो करतात त्याच्या पुढची गोष्ट जर का ठराविक दिवसामध्ये ते म्हणजे तसं चार तासात किंवा चोवीस तासामध्ये जर का पैसे रिव्हर्स आले तर काही फार करायची गरज नसते अनलेस यू वॉन्ट टू रिअली परस्यू इट इतर कोणाच्या बाबतीत होऊ नये म्हणून मी पोलीस चौकीत जाऊन तक्रार करीन आणि या माणसाचा शोध घ्या असं मी करायला लावीन पण इट इज ऑब्विसली रेकमेंडेड uh, दॅट कितीही पैसे गेले असतील तर त्याची तुम्ही पोलीस चौक तक्रार करा बरोबर हाही माझ्या माहितीनुसार नुकताच बदल झाला की पूर्वी सायबर क्राईम असेल तर तो सायबर डिपार्टमेंटला जाऊन सेलकडे जाऊन करायला लागायचा पण नुकताच बदल असा झाला की आ, oh, okay. तो आपण कुठल्याही पोलीस चौकीत जाऊन जवळच्या देऊ शकतो किंवा त्यांनी एक ऑनलाईन साईट केली आहे आणि ती खूप महत्वाची आहे तिथं आपण स्क्रीनवर दाखवूया सायबर क्राईम डॉट गोव्ह डॉट इन केंद्र सरकारची साईट आहे तर त्या साईटवरती जाऊन आपल्याला ऑनलाईनही रिपोर्ट सायबर क्राईमचा करताय पण तो, तो केला पाहिजे म्हणजे कुठलाही किती रुपयाचा फ्रॉड हो पैसे परत मिळत व न मिळत काय घडलं आहे ते तिथे जाऊन तुम्ही रिपोर्ट करा आपण स्वतःची काळजी घेणं हे आपल्या हातात आहे तर स्वतःची काळजी घ्या सुरक्षित राहा आणि सायबर स्पेस तरी एन्जॉय करत राहा ॲब्स्युटली म्हणजे कुठलीही गोष्ट ज्याचे जेव्हा त्याचे बेनिफिट्स असतात त्यावेळेस त्यासोबत येणारा रिस्क आणि त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट्स पण तेवढेच असतात तर आपण व्यवस्थित इन्फॉर्मड असू कुठल्याही गोष्टीबाबत आणि त्याचे सगळे कंगोरे माहीत असतील की काय काय पद्धतीने याचे तोटे किंवा नुकसान होऊ शकतात तर आपल्याला त्यापासपासूनच सावध राहता येऊ शकतं इफ नॉट त्याचे काही ॲडव्हर्स इफेक्ट डोळस राहा येस थँक्यू सो मच महत्त्वाची ॲक्च्युली uh, भीतीतून कसा मार्ग काढायचा हे तुम्ही आज सांगितलं uh, सांगितलं खूप खूप धन्यवाद आणि काय मजा आली मजा तर येतच असेल आपल्याला थँक्यू <laughs> मला <मेले> हो। <laughs> बोलवल्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद आणि तुमच्याशी दोघांशी गप्पा मारायला ने नेहमीच आवडतं लोकांना फायदा होईल असे आशा करूयात yes. येस आणि या yes. एपिसोडमध्ये पण बरेचसे गोष्टी म्हणजे एक तर हा टॉपिकच एवढा वास्ट आहे सायबर सिक्युरिटी आणि त्याच्या फ्रॉड्स रिलेटेड की मग फायनान्शियल फ्रॉड्स आहेत अजून भावनिक फ्रॉड्स आणि या सगळ्या गोष्टींबाबत बोललो मग लहान मुलांशी संबंधित वेगळ्या गोष्टी आहेत इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं लोक फ्रॉड्स करत आहेत तर त्याला जस्ट एक टचअप ऑन करणं आणि काय बेसिक काळजी आपण आपला फोन आपला लॅपटॉप या गोष्टी वापरताना काय काळजी घेतली पाहिजे हे डिस्कस करण्यासाठीचा एपिसोड होता तुम्हाला जर आणखीन इनडेप्थ काही विषयाला स्पेसिफिक धरून असं वाटत असेल की या विषयाला घेऊन आपण एपिसोड करूयात आणि त्याच्याबद्दल एक स्पेसिफिक कॉन्वर्सेशन करूयात पूर्ण विस्तृत तर तेही कळवा हा एपिसोड कसा वाटला एकतर तुमच्या जवळच्या लोकांना स्पेसिफिकली जर तुमचे आईबाबा नवीन मोबाईल वापरणारे असतील आई बाबांसारखे जे कदाचित या भूलथापांना पळी बळी पडू शकतात वल्नरेबल असू शकतात अशा सिच्युएशन तर त्यांना नक्की पाठवा त्यांना हा एपिसोड खूप या या पद्धतीने फ्रॉड होतात आणि या या पद्धतीने आपण अडकू शकतो हे कळायला फार मदतीचा होईल तर नक्की पाठवा त्यांना तुमच्या मित्र मैत्रिणींना पाठवा अमुक तमुकला सब्स्क्राईब करायला विसरू नका इतर कुठेही फॉलो करताय ऐकताय तर फॉलो करा येस आणि नागरिक शास्त्रालाही सब्सक्राइब करायला विसरू नका आमचं नवीन आपत्य लवकर आलेलं आहे ते तर येस योग असावा लो बसावा